अवतार मेहर बाबा की जय, अवतार मेहर बाबा की जय, अवतार मेहर बाबा की जय। प्रियतम मेहर प्रभु, आमच्या मध्ये उपस्थित होऊन आपण आम्हा सर्वांना आपल्या दर्शनाचा आणि सहवासाचा आनंद घेऊन आमचं मार्गदर्शन करावं हीच आपल्या चरणी प्रार्थना। थँक्यू बाबा, जय बाबा। हे प्रियतम परमेश्वर, तुझ्यावर अधिकाधिक प्रेम करण्यासाठी आम्हा सर्वांना तू सहाय्य कर। अधिक आणखी अधिक प्रेम करण्याकरता इतकं की तुझ्याशी तद्रूप होण्यास आम्ही पात्र व्हावं व तुझ्यावरील आमचं प्रेम वृद्धिंगत व्हावं यासाठी आम्हास तू सहाय्य कर। आणि प्रियतम बाबांचा नाम अगदी अखेरच्या क्षणापर्यंत व अगदी अखेरच्या क्षणी देखील आमच्या अती घट्ट राहावा यासाठी आम्हास तू सहाय्य कर। अवतार मेहर बाबा की जय, अवतार मेहर बाबा की जय, अवतार मेहर बाबा की जय। जय बाबा, सगळ्यांना प्रेमपूर्वक जय बाबा। मेहर बाबांचे अध्यात्मपर लेख आणि संदेश भाग दोन आपण बघत आहोत। भाग एक आपण ऑलरेडी संपवलेला आहे आणि आता हा भाग दोन मधलं शेवटचं प्रकरण 13 नंबर आहे, ईश्वर आणि व्यक्ती। या प्रकरणानंतर पुस्तक संपत नाही, अजून अर्ध पुस्तक बाकी आहे। कारण राहिलेल्या पुस्तकामध्ये वेळोवेळेला बाबांनी जे महत्वाचे संदेश दिलेत ते मराठीमध्ये त्यांनी छान दिलेले आहेत। आणि जे फळीवरची प्रवचने असं म्हटलेलं आहे त्याला, तर जे आपण टिफिन लेक्चर मध्ये वाचतो कदाचित तेही असेल, बघूया आपण पुढे काय आहे। सध्या आज तरी आपण ईश्वर आणि व्यक्ती हे नवीन प्रकरण सुरू करत आहोत। फार सुंदर आणि फार महत्वाचं प्रकरण आहे। आवाज सगळ्यांना व्यवस्थित येतोय? जय बाबा। पॅरेग्राफचं नाव आहे ईश्वर हेच एक सत्य होय। ईश्वर अनंत आहे, तो चांगले व वाईट, खरे व खोटे, सुख व दुःख, जन्म व मृत्यू या सर्व द्वंद्वांहून श्रेष्ठ आहे। ईश्वर जिथे आहे तिथे द्वंद्व नसतच। अद्वैत सत्य हेच ईश्वराचे स्वरूप होय। ईश्वर कसा असतो बा, कसा आहे, कसा दिसतो तो? काळा आहे, गोरा आहे, लठ्ठ आहे, पातळ आहे, तर निर्गुण निराकार आहे। तरीही आपलं मन मानत नाही, आपण सगुण साकारची भक्ती करतो, त्याला काही हरकत नाही। पण निर्गुण निराकार म्हणजे मग कसा असेल असं आपल्याला नेहमी उत्सुकता असते। ईश्वर काय आहे? सत्य म्हणजे ईश्वर। हे खरं खोटातलं सत्य म्हणजे सत्य नव्हे। जे खरं आहे, सत्य आहे, अस्तित्व आहे, अनंत अस्तित्व म्हणजे ईश्वर। ईश्वर म्हणजे प्रकाश, ईश्वर म्हणजे ऊर्जा, ईश्वर म्हणजे लाईट, प्रकाश। तर ईश्वर कसा आहे? अद्वैत आहे। इन गॉड्स हँड मध्ये जर तुम्ही बघितलं तर हा टॉपिक इतका सुंदर पद्धतीने बाबांनी सांगितलाय आणि असे इक्वेशन वगैरे दिलेत। तर ईश्वर कसा असतो, काय आहे? तर ईश्वर अद्वैत आहे, तिथे द्वंद्व नाही। सत्य म्हणजे ईश्वर, प्रकाश म्हणजे ऊर्जा म्हणजे ईश्वर, म्हणजे असं हे ईश्वराचं स्वरूप आहे। ईश्वराला निराळे असे अस्तित्व नाही। ज्याप्रमाणे चांगले हे वाईटाचे विरोधी असते, त्याचप्रमाणे ईश्वर देखील ईश्वर नसलेल्या वस्तूचा विरोधी आहे। ईश्वर काय आहे? जे ईश्वरत्व नाही ते म्हणजे ईश्वर। पण जेव्हा आपण म्हणतो की ईश्वर नसलेल्या वस्तू म्हणजे ईश्वर, ते कितीच बरोबर आहे। असं केल्याने ईश्वराला आपण सीमित करतो। पण ईश्वर कसा आहे? अनंत आहे। म्हणजे मग ईश्वर नसलेल्या वस्तूचा विरोधी ईश्वर आहे अशी शंका घेतल्यास ईश्वराचे अनंतत्व हे मर्यादिततेच्या विरुद्ध आहे असा गैरसमज होतो। तिथे तुलना नाही, द्वंद्व नाही, कशा तरी दुसऱ्याने त्याला मापलं म्हणजे तो छोटा होणार,
पण तो छोटा नाही, अनंत आहे. म्हणजे त्याला आपण मोजू शकत नाही, मापू शकत नाही, इतर कशा बरोबर त्याची तुलना करू शकत नाही. तो जर अनंत आहे, अद्वैत आहे, तर इतर कशाचा तो विरोधी आहे असं म्हटलं तर तो गैरसमज होतो. त्यामुळे त्याचं अनंतत्व नष्ट होतं. आणि अनंतत्व नष्ट झालं तर ईश्वर नाही. ईश्वर म्हणजे अनंतत्व. जेव्हा आपण अनंतत्व आणि मर्यादितता या दोघांविषयी बोलतो तेव्हा आपण त्यांना दोन निरनिराळे असे दाखवतो. अनंतत्व आणि मर्यादितता असं जेव्हा आपण बोलतो तिथं द्वंद्व उपस्थित होत आणि आपण दोन गोष्टींबद्दल बोलतो, म्हणजेच द्वंद्वाबद्दल बोलतो असं होत. आणि अनंतत्व हे मर्यादितता विरोधी बनते, परंतु अनंतत्व हे द्वंद्वातीत आहे. दुसऱ्या कशाही बरोबर त्याची जर तुलना केली तर ते द्वंद्वात बांधलं जाईल आणि ते तर द्वंद्वाच्या पलीकडे आहे. ते जर द्वंद्वातीत आहे तर इतर कशा बरोबर त्याला तुलना करू शकत नाही. जेव्हा आपण अनंतत्व हे मर्यादितपणाच्या विरुद्ध आहे अशा दृष्टीने पाहतो तेव्हा खरे पाहिले असता ते अनंत राहत नाही. मग ते समजून घ्यायचं तर ते अनंत सत्य ऊर्जा अशा पद्धतीने समजून घ्यावं लागेल. ते मर्यादितपणाच्या तुलनेत त्याला समजून घेऊन त्याचं खरं स्वरूप तसं राहणार नाही. तर मर्यादितपणाचा एक विरुद्ध भाग म्हणून ते समजले जाते. फार सुंदर सांगितलेलं आहे. थोडं क्लिष्ट वाटायची शक्यता आहे, पण त्यासाठी तुम्हाला पुस्तकातून एकदा ते परत वाचावं लागेल. हा, आणि बरं झालं आठवण आली. पुस्तक तयार होत आहेत, छोटा एक लॉट रेडी झालेला आहे जो मेहराबादला पाठवण्यात येईल. आणि पुस्तक आता प्रोसेस मध्ये आहे, हळूहळू सेंटर्सना पुस्तक पाठवली जातील. तर पुस्तक कृपा करून घ्या आणि इतरांनाही गिफ्ट म्हणून द्या. फार छान पुस्तक आहे. संग्रहही ठेवावं, संदर्भही ठेवावं, संदर्भ ग्रंथ म्हणून वापरावं असं पुस्तक आहे. तर जेव्हा आपण अनंतत्व हे मर्यादितपणाच्या विरुद्ध आहे अशा दृष्टीने पाहतो तेव्हा खरे पाहिलं असता ते अनंत राहत नाही. तर मर्यादितपणाचा एक विरुद्ध भाग म्हणून ते समजले जाते आणि म्हणून ते मर्यादित बनते. आणि ज्या अर्थी अनंतत्व हे मर्यादितपणाची दुसरी बाजू होत नाही त्या अर्थी मर्यादितपणाचे भासणे खोटे ठरते. मर्यादितपणाच्या सोबत अनंतत्व आपण डिस्क्राइब करू शकत नाही, त्याची तुलना करू शकत नाही, त्याची दुसरी बाजू म्हणून त्याला बघू शकत नाही. अनंतत्व हे निखळ अनंतत्व आहे, त्याला दुसऱ्या कशा बरोबर त्याची तुलना उपमा होऊ शकत नाही. याचा अर्थ मर्यादितपणा हा भास आहे. अनंतत्व हे सत्य जर असेल आणि मर्यादितपणा बरोबर ते समजून घेऊ जाऊ शकलं नसेल तर याचा अर्थ मर्यादितपणा हा भास आहे, तो खोटा आहे. ह्याचा अर्थ मर्यादितपणा खोटा ठरतो. इतका सुंदर बुद्धिवाद आहे हा. ह्याच्यात कुठे धर्म कुठे काही काही सांगितलेलं नाही. सगळं बुद्धिवादाचं हे आहे. इतकं सुंदर विश्लेषण बुद्धिवादाचं केलेलं आहे इथे. एकदा ऐकून कदाचित तुम्हाला ते क्लिष्ट वाटेल किंवा काय चाललंय असं वाटेल, पण तुम्ही माझी खरंच विनंती आहे की दोनदा तीनदा ते जरूर वाचा. आता व्हॉट्सअपवर पण ही पानं टाकलेली आहेत किंवा टाकेल मी. आता कुठपर्यंत मी टाकली मला आठवत नाही. तर दोन तीनदा वाचलं की तुमचं तुम्हाला त्यातलं सौंदर्य समजायला लागेल. ज्या अर्थी अनंतत्व हे मर्यादितपणाची दुसरी बाजू होत नाही त्या अर्थी मर्यादितपणाचे भासणे खोटे ठरते. कारण खरे अस्तित्व अनंत सत्यालाच आहे. ईश्वर केव्हाही द्वैतात बांधला जाऊ शकत नाही. आपण बऱ्याच वेळा हे बघितलेलं आहे की जिथं द्वैत संपत, द्वंद्व संपत, तिथे ईश्वर असतो. म्हणून इथे म्हटलेलं आहे की द्वैतात कधीही ईश्वराला बांधू शकत नाही. का? कारण तो अद्वैत आहे. अद्वैत भाव आल्याशिवाय ईश्वर बघू शकत नाही आपण, ईश्वराशी आपलं मिलन होऊ शकत नाही. ईश्वर व्हायचं असेल
ईश्वराला बघायचं असेल, त्याच्याशी भेटायचं असेल, त्याच्याशी मिलन व्हायचं असेल, तर हा द्वैत भाव संपलाच पाहिजे. कारण ईश्वर म्हणजे अद्वैत आहे, ईश्वर हे द्वंद्वातीत आहे. ईश्वर केव्हाही द्वैतात बांधला जाऊ शकत नाही. वास्तविक पाहता सत्य हे एकच आहे व ते सर्वांतरयामी आहे. सर्वांतरयामी सर्वांच्या आतमध्ये, सगळ्यांच्या आतमध्ये, प्रत्येकामध्ये आणि सगळ्यांमध्ये असं ते सत्य आहे की ते सगळ्यांच्या ठाई आहे. मर्यादितपणाचे अस्तित्व केवळ काल्पनिक आहे. ह्याच्या अगेन्स्ट, याच्या विरुद्ध मर्यादितपणा काय आहे? काल्पनिक आहे, खोटा आहे, भास आहे, खरा नाही आहे. पुढचा पॅरे हे थोडस म्हणजे असं वाटू शकेल काय चाललं, तेव्हा कळलं नसेल तर प्लीज तिथल्या तिथे विचारा, प्रश्न चॅटमध्ये टाका, हात वर करा किंवा हे करून विचारा. काही बिघडत नाही, कळायलाच पाहिजे किंवा सगळ्यांनाच कळलंय किंवा मलाही सगळं कळलं अशातला काही भाग नाहीये. पण जितकं समजलंय ते सांगायचा प्रयत्न केला जाईल. मर्यादितपणाचे दिखाऊ अस्तित्व. तर मर्यादितपणाचं अस्तित्व कसं आहे? दिखाऊ आहे, वरवरचं आहे, खोटं आहे, कारण ते खरं नाहीये. अस्तित्व तो भास आहे. तुम्ही अनंत आहात. आता इथे हा ह्या प्रकरण काय आहे? ईश्वर आणि व्यक्ती हे दोन्ही बाबांनी टेक्निकली कसं एक्सप्लेन केलंय बघा. केवळ मी सांगतो म्हणून ईश्वर आहे, मी सांगतो म्हणून तो ईश्वर म्हणजे ऊर्जा आहे, प्रकाश आहे, सत्य आहे, अनंत आहे, म्हणून तुम्ही माना असं बाबा म्हणत नाही. तर बुद्धिवादानी ते पटवून द्यायचा प्रयत्न करतायत. आणि आय एम शुअर की कुणी कितीही बुद्धिवान असू दे, हे एकदा वाचल्यानंतर त्याच्या सगळ्या शंका नक्कीच दूर व्हायला हव्या. तुम्ही अनंत आहात, तुम्ही खरोखरच सर्वांतर आत्मा आहात, सर्वांच्या आत्मधला आत्मा आहात. आपण प्रत्येक जण अनंत आहे आणि आपण प्रत्येक प्रत्येकामध्ये आहोत आणि सगळ्यांमध्ये आहे. परंतु तुम्ही शरीरालाच मी म्हणून समजता व म्हणून स्वतःला मर्यादित मानता. असं जरी असलं तरी आपण काय समजतो? हे शरीर म्हणजे मी, ते शरीर म्हणजे मी नाताई, ते शरीर म्हणजे विभात आहे, ते शरीर म्हणजे केतकी. आपण असं अरे विभा म्हणजे पण मीच आहे आपण असं समजत नाही, तसं आपल्याला जाणवत नाही. ते का? कारण हा मर्यादितपणा आला. हा मर्यादितपणा कुठून आला? हा आपल्या समजुतीमुळे आला. ती समजूत कशी आहे? चुकीची आहे. ती समजूत कुठून झाली? ती संस्कारांमुळे झाली. असं सगळं हे बॅक चेन करत ते त्याचं मूळ जातं कुठे पर्यंत बघा. हा, परंतु तुम्ही शरीरालाच मी म्हणून समजता आणि म्हणून स्वतःला मर्यादित मानता. मी म्हणजे फक्त एवढं शरीर म्हटलं की मर्यादितपणा आला. शरीर हेच माझे खरे स्वरूप होय असा जर तुम्ही विचार कराल तर तुम्ही आपले खरे स्वरूप ओळखले नाही असेच म्हणावे लागेल. हे शरीर म्हणजे मी असं जर तुम्ही म्हटलं तर तुम्ही स्वतःच जे खरं स्वरूप आहे, मूळ स्वरूप आहे, मी म्हणजे त्या परमात्म्याचा एक अंश, हा अंश ह्या प्रत्येकांमध्ये आहे. म्हणजे मूलत आपण सगळे एक आहोत ही भावना नाहीये, म्हणजे आपण आपल्याला ओळखलेलं नाही. तुम्ही स्वस्वरूपाचा शोध करून, जे पोफळी दिनकर पोफळींनी सांगितलं होतं, त्यांना बाबांनी विचारलं काय पाहिजे, तर म्हणे मला स्वस्वरूपाचा शोध करायचा किंवा आत्मसाक्षात्कार मला हवाय, असं त्यांनी सांगितलं होतं. तुम्ही स्वस्वरूप म्हणजे स्वस्वरूप काय आहे? आत्मा आहे. आत्मा कसा आहे? अनंत आहे. ते का? कारण तो परमात्म्याचा अंश आहे आणि परमात्मा अनंत आहे. म्हणजे स्वस्वरूप कसं आहे? अनंत आहे, पण ते आपल्याला जाणवत नाही. तुम्ही स्वस्वरूपाचा शोध करून आत्मस्वरूपाचा खरा अनुभव घ्याल तर तुम्हाला खात्रीने कळून येईल की वस्तुत तुम्ही अनंतच आहात व सर्व भासमान जगाच्या पलीकडे आहात. जेव्हा तुम्ही आत्मस्वरूपाला खरं ओळखाल तेव्हा तुम्हाला रिअलाइज होईल, अनुभव येईल
आणि तुम्हाला खात्री पटेल की अरे मी आता हे आपण फक्त टेक्निकली बोलतोय, थेअरी बोलतोय, ते आपल्याला जाणवतंय का? नाही. तर ते जेव्हा जाणवेल का अनुभव आल्यानंतर आपल्याला खरं जाणवेल की अरे मी तर अनंत आहे आणि हे जे काही सगळं भासमान जग आहे त्याही पलीकडे आहे, त्या सर्व जगातही मी भरून आहे, त्या जगाच्या पलीकडेही आहे आणि सगळ्यांमध्ये मीच आहे. हे सगळं कधी होईल? तो अनुभव आल्यानंतर. हा अनुभव कसला? ईश्वर साक्षात्काराचा किंवा आत्मस्वरूपाचा, स्वस्वरूपाचा साक्षात्कार अनुभव आल्यानंतर. परंतु तुम्ही मी देह आहे अशी चुकीची समजूत करून घेता. कोण समजूत करून घेत मी देह आहे? व्यक्ती. हा फरक आहे ईश्वर आणि व्यक्तीमधला. हे सगळं वर्णन कुणाचं आहे? व्यक्तीचं. ती व्यक्ती काय करते? ह्या भासमान जगापलीकडे स्वतःला समजत नाही, तर मी म्हणजे हा देह आहे अशी तिची, त्या व्यक्तीची चुकीची समजूत असते. ही चुकीची समजूत म्हणजे अज्ञान होय. म्हणजे आपण सगळे अज्ञानी आहोत, इथे सज्ञान कोणीच नाही. कारण ते ज्ञान आपल्याला नाही, आपल्याकडे अज्ञान आहे. मग हे अज्ञान कसं? कोणी डॉक्टरेट असेल, पोस्ट ग्रॅज्युएट असेल, रिसर्चर असेल, काही असलं तरी ते अज्ञान आहे. का? कारण ह्या अज्ञान ह्याच्यासाठी आहे कारण त्याला स्वस्वरूपाची जाणीव नाहीये. तो स्वतःला हे हा देह समजतो, व्यक्ती व्यक्ती स्वतंत्र समजतो, ह्या जगाला मूर्त स्वरूप खरं स्वरूप मानतो. हे सगळं त्याची चुकीची समजूत आहे. ही चुकीची समजूत अज्ञानातून आलेली आहे. आता हे अज्ञान का आलं त्याच बघूया. अज्ञान हे मनाच्या द्वारे कार्यक्षम होते. हे अज्ञान कुठं आलं? मनाच्या द्वारे. ते कृतीत कसं येतं, कार्यक्षम कसं होतं अज्ञान? मनाद्वारे. मन म्हणतं की मी असं आहे, मी तसं आहे, मी इथे गेलो, मी नगरला गेलो, मी पुण्याला गेलो. हे कोण म्हणतं? हे मन म्हणतं. हे अज्ञान मनाच्या द्वारे, मनाच्या माध्यमातून कार्यक्षम होते. साधारण मनुष्य स्वतःला स्वतःचे शरीर समजतो. आध्यात्मिक उन्नती झालेला मनुष्य स्वतःला सूक्ष्म शरीर समजतो. साधू लोक स्वतःला कारण शरीर समजतात. तरीही हे सगळे अज्ञानातच आहे. का? कारण तो मोठा साधू असेल, अगदी स्थूल शरीर त्याचं सुटलं असेल आणि सूक्ष्म शरीरात तो वावरत असेल, मनोदेहाच मनो कारण जगतामध्ये तो वावरत असेल, म्हणजे इतक्या उच्च कोटीचा तो साधू असेल, तरीही तो अज्ञानी. का? कारण पूर्ण ज्ञान, खरं ज्ञान अजून त्याला आत्मसात झालं नाही. ते का? कारण अजूनही तो द्वंद्वात आहे, द्वैतात आहे. अजूनही तो ईश्वराला समोर बघतोय, त्याला ईश्वर दिसतो, पण तो ईश्वर वेगळा आणि स्वतः वेगळा असं द्वैत अजूनही त्याच्या ठिकाणी आहे. ते द्वैत त्याच्यामधलं अजूनही मिटलेलं नाही. म्हणून आपण सामान्य माणसं काय, किंवा उच्च कोटीचा साधू काय, किंवा मध्य कोटीचा साधू काय, हे सगळे अज्ञानातच आहे. का? कारण आपण सामान्य माणसं ह्या स्थूल जगाला खरं जग आणि आपल्या ह्या मर्त्य देहाला, स्थूल देहाला स्वतःच शरीर समजतो, स्वतः समजतो. जसं आपण, आपल्याला सूक्ष्म देह दिसत नाही कारण देह दिसत नाही, पण आपण ह्या देहालाच आपण म्हणून समजतो. तसंच ईश्वर साक्षात्कार जाण्याच्या ज्या 6 पायऱ्या आहेत त्यातली पहिल्या भूमिकेमध्ये स्थूल शरीर सुटायला लागतं आणि सूक्ष्माचं भान त्या जीवात्म्याला जो अध्यात्म पथावर प्रगत होत चाललाय त्याला यायला लागतं. पहिल्या आणि दुसऱ्या भूमिकेमध्ये त्याला सूक्ष्म देहाचं पूर्ण भान असतं आणि तो सूक्ष्म जगतात वावरतो, पण तिथेही त्याला वाटतं ते सूक्ष्म शरीर म्हणजेच तो आहे. आणखी प्रगत झाल्यानंतर 5व्या भूमिकेमध्ये, जरी तो 6व्या भूमिकेमध्ये तो मनोदेह कारण जगतात वावरत असला आणि मनोदेह म्हणजे हा देह असतोच त्यांचा, पण ह्या स्थूलाचं भान सुटून त्यांना सूक्ष्माचं, सूक्ष्माचं सुटून मनोदेहाचं भान येत जातं, पुढची प्रगत अवस्था होत जाते. पण इतकं प्रगत जरी झाला तरीही तिथेही त्याला वाटतं की हा मनोदेह म्हणजेच मी आहे. म्हणजे अजूनही तो सूक्ष्मदेह नाही,
स्थूल देह नाही, मनोदेहाला खरा देह समजतो, अजूनही त्याला परमात्मा म्हणजे मी आहे, हा एकात्म भाव, हे मिलन परमेश्वराचं, परमेश्वराशी अजूनही त्याचं झालेलं नसतं. परंतु यापैकी कोणालाही आत्म्याचे खरे खरे स्वरूप कळलेले नसते, अजूनही त्याला आत्म्याचं खरं स्वरूप इतक्या उच्च कोटी जाऊनही कळलेलं नसतं. कळलेलं म्हणजे अनंत आहे आत्मा, तो मर्यादित नाही आहे, तो आत्मा म्हणजेच परमेश्वराचा एक अंश आहे, परमात्म्याचा, हे सगळं अनुभवलेलं नसतं त्याने अजूनही. आत्मा हा अनंत आहे, तो मन आणि शरीराहून भिन्न आहे. आपण गेल्या गुरुवारला टिफिन लेक्चर मध्ये खूप छान डायग्राम त्यांनी दिला होता, असे सहा सर्कल दिले होते, एकावर एक एकावर एक ग्रीन आणि ब्ल्यू, हिरव्या आणि फिकट निळ्या रंगाचे. सगळ्यात आतमध्ये आत्मा आहे, त्या आत्म्यावर आवरण आहे मनाचं, त्याच्यावर आवरण आहे संस्काराचं, त्याच्यावर आवरण आहे मनोदेहाचं, त्याच्यावर आवरण आहे सूक्ष्म देहाचं, आणि मग त्याच्या बाहेर स्थूल देह आहे जो बाहेरून दिसतो. ह्या देहाच्या आतला सूक्ष्म देह, मनोदेह आपल्याला दिसतो का? नाही दिसत. संस्कार दिसतात का? नाही दिसत. आपल्याला मन दिसतं का? जाणवतं, दिसत नाही. आत्मा डोळ्यांना दिसतो का? नाही. तसा हा आत्मा अनंत आहे, पण तो मन, तो आत्मा म्हणजे हे शरीर आहे का? नाही. किंवा शरीर म्हणजे आत्मा आहे का? नाही. मग तो आत्मा म्हणजे मन आहे का? बिलकुल नाही. मन वेगळं, ते कारण आहे, कारण संस्कारांचे छाप त्याच्यावर उमटलेले असतात, ते आत्म्यावर उमटलेले नसतात. तर आत्मा हा शरीर आणि मनाहून भिन्न आहे, तो अनंत आहे, तो वेगळा आहे. तो आत्मा म्हणजे मन नव्हे, आत्मा म्हणजे शरीर नव्हे, तो त्या दोन्हीहून भिन्न आहे, वेगळा आहे. परंतु अज्ञानामुळे आत्मा मनाच्या अधीन होतो. हा इतका अनंत आत्मा असूनही केवळ अज्ञान हे सगळ्याचं मूळ कारण आहे. त्या अज्ञानामुळे हा अनंत असलेला आत्मा मनाच्या अधीन होतो, मनाच्या स्वाधीन होतो, तो मनामध्ये गुरफटून मनाचा त्याच्यावर पूर्ण ताबा आहे, मनाचं पूर्ण आवरण त्या आत्म्यावर आहे, तो स्वतंत्र मुक्त झालेला नाही. पण हे मनाचं आवरण आत्म्यावर का आहे? मनाच्या अधीन आत्मा का झालाय? अज्ञानामुळे झालाय. म्हणजे फिरून सगळीकडे गाडी अज्ञानावर येते. आता ते अज्ञान कशामुळे ते आपण बघूया. अज्ञानामुळे आत्मा हा मनाच्या अधीन होतो आणि स्वतःला कधी शरीर तर केव्हा मन असे समजतो. हा आत्मा समजतो की मी हे शरीर आहे, मी हे मन आहे, पण ते चूक आहे. जो मायेतून मुक्त झाला नाही तो मनुष्य जगात निरनिराळ्या असंख्य व्यक्ती आहेत असे समजू लागतो. आपण सगळे ह्या मायेमध्ये गुरफटलेलो आहोत, म्हणून आपण हे असंख्य वेगवेगळ्या व्यक्ती, वेगवेगळे देह, वेगवेगळं सगळं मानतो, तसं समजू लागतो. जितकी मने व शरीरे दिसतात तितक्या निरनिराळ्या व्यक्ती आहेत असे त्याला वाटू लागते. वस्तुतः आत्मा हा एक असून तो सर्वांतर्यामी आहे, सगळ्यांमध्ये तोच एक आत्मा आहे. त्याच्यातला आत्मा वेगळा, माझ्यातला आत्मा वेगळा, तिच्यातला आत्मा वेगळा असं नाहीये. तो एकच आहे, अनंत आहे, तो सर्वांतर्यामी आहे. परंतु प्रत्येक व्यक्ती स्वतःला इतरांपासून निराळी समजते. नाही नाही नाही, सगळ्यांमध्ये एकच आत्मा कसे? छे छे छे, अंतरा वेगळे आहे, मी वेगळे आहे. हे वेगळंपण जे वाटतं ते अज्ञानामुळे वाटतं. ती समजत आहे, ती आपली चुकीची समजत आहे. सर्व निरनिराळ्या भासणाऱ्या व्यक्तींच्या मनामागे व शरीरामागे एकच शक्ती इंटू ब्रॅकेट आत्मा वास करते आणि त्यामधूनच त्यांना अनेकत्वाचा अनुभव येतो. प्रत्येकामध्ये एकच आत्मा आहे, तीच एक शक्ती प्रत्येकामध्ये वास करते. ही शक्ती आहे, ही ऊर्जा आहे, चैतन्य आहे, ते प्रत्येकामध्ये वास करत आणि ते एकच आहे, कारण ते अनंत आहे. पण ते असं प्रत्येकामध्ये वास करून त्या अज्ञानामुळे त्या चैतन्याला किंवा त्या व्यक्तीला वाढ अनेकत्वाचा, विभिन्न आहे, वेगवेगळेपणाचा
अनुभव येतो। सर्वांतर्यामी एकच असणारा आत्मा अनेकसा भासू लागतो। जो आत्मा एकच आहे सगळ्यांमध्ये असलेला, तो एक असूनही अनेक वाटायला लागतो। ह्याचे कारण मनाची भ्रामक कल्पना अथवा चुकीची विचारसरणी हे होय। विचारसरणी चुकीची आहे, तू आणि मी वेगळा आहे ही विचारसरणी, आणि ते इतकं पक्क झालेलं आहे। कल्पना चुकीची आहे, भ्रामक आहे, भास आहे, कधीही त्रास। याचा आता व्यवहारात वापर कसा करून घ्यायचा? कधीही कुणाकडून त्रास झाला, आपल्याला त्रास झाला, काही राग आला, लोभ झाला, द्वेष झाला, तर पटकन आपण सांगावं, अरे तो म्हणजे काही वेगळा नाही, मी आणि तो एकच आहे। हा विचार करून जे व्यवहारातले प्रश्न पुष्कळ कमी व्हायला सुटायला मदत होईल, करून बघा प्रयोग। पुढचा पॅरेग्राफ आहे अशुद्ध विचारसरणीचे कारण। आता ही जी आपली विचारसरणी आहे की सगळे म्हणजे वेगवेगळ्या व्यक्ती आहेत, वेगवेगळ्या आहेत, ही विचारसरणी अशुद्ध आहे, चुकीची आहे। ह्याच कारण काय? संचित संस्कारांमुळे चुकीच्या विचारास चालना मिळते आणि संस्कारजन्य वासनांमुळे जाणीव आपले खरे कार्य करू शकत नाही। हा जो चुकीचा विचार आहे, अशुद्ध विचारसरणी आहे, ह्याच कारण म्हणजे आपले साचलेले संस्कार। अशा साचलेल्या, संचित म्हणजे साचलेले, सॉरी, अशा साचलेल्या संस्कारांमुळे चुकीच्या विचारांना चालना मिळते। आणि जे संस्कारजन्य वासना म्हणजे संस्कारांमधून उद्भवलेल्या, संस्कारांमुळे तयार झालेल्या, संस्कारांमधून जन्म घेतलेल्या वासना, संस्कारांमुळे ते संस्कार प्रबळ होतात आणि खर्च करण्यासाठी प्रेशर आणतात त्या आत्म्यावर, म्हणजेच त्या वासना उद्भवतात आणि मग त्या वासना कृतीमध्ये येतात। म्हणजे संस्कारांमध्ये मधन वासना तयार होतात, त्या वासना कृतीत आल्या की त्या विचारांमुळे, कृतींमुळे, शब्दांमुळे पुन्हा संस्कार निर्माण होतात। म्हणजे ही कशी साखळी तयार झाली, ह्याला गेल्या टिफिन लेक्चरमध्ये आपण बघितलं, विशस सर्कल, दुष्टचक्र आहे। संस्कारांमुळे वासना, वासना कृतीत आल्यामुळे संस्कार, पुन्हा संस्कारांमुळे वासना, वासनांमुळे संस्कार, असं हे दुष्टचक्र आहे। त्या संस्कार कसं वासना तयार करतात, त्या वासना पूर्ण करायच्या, त्याच्यावर अंमल करायचा, कृतीत किंवा विचारातून किंवा बोलून दाखवायच्या, असं केलं, त्या वासना कृतीमध्ये आल्या की त्यातनं पुन्हा संस्कार उद्भवतात। कुठल्याही कृतीनी, विचारांनी, शब्दांनी संस्कार उद्भवतात, पुन्हा संस्कारातनं वासना निर्माण होतात, असं हे दुष्टचक्र चालू असतं। वासना कशा असतात? संस्कारातून उद्भवलेल्या त्या वासना असतात, आणि त्यामुळे, ह्या वासनांमुळे आणि संस्कारांमुळे जी आपली जाणीव आहे किंवा चैतन्य आहे, कॉन्शियसनेस आहे, तो झाकोळून जातो, त्याचं खरं स्वरूप बाहेर येत नाही आणि त्याचं जे खरं कार्य आहे ते कार्य तो करू शकत नाही। मागील अनेक जन्मातील निरनिराळ्या अनुभवांच्या संस्कारांचा पगडा जाणीवेवर बसतो। अनेक जन्म आहेत, वेगवेगळे लाखो करोडो जन्म आहेत, ह्या प्रत्येक जन्मामध्ये जे काही आपण वेगवेगळे अनुभव अनुभवले, त्याच्यातनं जे संस्कार तयार झाले, निर्माण झाले, ह्या सगळ्या संस्कारांचा पगडा त्या जाणीवेवर असतो। म्हणून आपण मागाशी जे बघितलं किंवा गुरुवारी जे चित्र दाखवलं होतं, केतकीला, अर्थात केतकी आता बाहेर आहे, नाहीतर मी आज केतकीला विनंती केली असती की तिने कालची ती जी चित्र होत, आकृती होती, गोल गोल सर्कल सर्कल वाली, ते शक्य असेल तर केतकीनं ते दाखवावं किंवा दुसऱ्या कोणाला स्क्रीन प्रेझेंटेशन शक्य असेल तर टिफिन लेक्चर मध्ये ते दिलेली आहे आकृती, ती आकृती तुम्ही बघू शकता। हे आत्मा आहे, आत्म्यावर मन आहे, त्याच्यावर संस्कार आहे, म्हणजे आत्मा म्हणजे चैतन्य, जाणीव, त्या जाणीवेवर ह्या संस्कारांचा पगडा असतो। ह्या संस्कारांमुळे आत्म्याविषयीचे ज्ञान झाकले जाते, जे खरं ज्ञान आहे। म्हणजे हा मागे एकदा आपण सांगितलं की असा गाठोड्यात बांधला गेलेला आहे हा आत्मा, आणि हे गाठोडं कसं आहे,
वेगवेगळ्या पदरांचं गाठोडं आहे. एकात एक, एकात एक, एकात एक. पहिले आत्मा, मग त्याच्यावरती मनाचं गाठोडं, मग त्याच्यावरती संस्कारांचं गाठोडं, मग त्याच्या पुन्हा आणि त्याच्यामध्ये अहंभाव आहेच, पुन्हा त्याच्यामध्ये मनोदेहाचं गाठोडं, त्याच्यावरती सूक्ष्म देहाचं, आणि मग हे स्थूल देहाचं गाठोडं त्या आत्म्यावर आहे. असा हा आत्मा एकात एक, एकात एक, अनेक ह्याच्यावरती. अशा पद्धतीने आत्मा म्हणजे चैतन्य किंवा जाणीव, त्या जाणीवेवर संस्कारांचा पगडा असतो आणि त्यामुळे आत्म्याविषयीचं खरं ज्ञान आहे ते झाकलं जातं. विचारात संस्कारांच्या आवरणाचा भंग करण्याची शक्ती नसेल तर स्वतःच्या चुकीच्या विचारामुळे जाणीवेत भ्रम उत्पन्न होतो आणि हा भ्रम जाणीवेची कमी उत्क्रांती झालेल्या प्राण्यातच दिसून येतो असे नसून जाणीवेचा पूर्ण विकास झालेल्या मानवातही दिसून येतो. छोटंसंच वाक्य आहे, दोन तीन ओळींचं, पण फार महत्वाचं आहे. अनेक गोष्टी बाबांनी या एका वाक्यात दिलेल्या आहेत. विचार, त्या विचारांमध्ये जर ताकद नसेल या संस्कारांचं आवरण भंग करण्याची, ती ताकद कशी असेल? की बाबा असं म्हणायचे, विचार आले तर येऊ दे, पण ते कृतीत आणू नका. आणि मागच्या टिफिन लेक्चरला हे पण आपण बघितलेलं आहे, खूप छान सांगितलेलं त्यांनी, की तुमचे फक्त विचार असतील तर त्याचा हलका निळा प्रकाश असतो, म्हणजे त्याच्यातून उद्भवलेले संस्कार हे पुसट असतात, फिके असतात, ते नष्ट करायला सोपे असतात. पण ते विचार जर कृतीत आले, जर बोललो किंवा कृतीद्वारे ते व्यक्त केले, तर त्याचा रंग गडद निळा होतो. आणि हे विचार जर वाईट असतील, वाईट कामवासना, क्रोध, अशा प्रकारचे वाईट विचार असतील, लोभ, तर त्याचा गडद लाल रंग असतो. आणि त्या जर कृतीमध्ये आल्या त्या गोष्टी, तर अजूनही ते संस्कार जास्त गडद होतात, डार्क होतात, गहिरे होतात, आणि मग ते नष्ट करायला अवघड जातात. पण त्यात इंटेन्स लॉंगिंग म्हटले की अगदी तळमळीपासून, मनापासून तळमळ असेल एखादी उच्च गोष्टीची प्राप्तीची, तर अशा उच्च गोष्टीच्या प्राप्तीसाठी जी तळमळ मनात असते, त्याबद्दलचा जो विचार असतो, अशा चांगल्या विचारांची जी तळमळ असते, त्याचा रंग हिरवा असतो आणि तो ईश्वराच्या सर्वात जवळ तो रंग असतो, कारण तिथे निस्वार्थ भाव असतो आणि उच्च कोटीची ती वासना असते, हलक्या प्रतीची नसते. मग त्या नष्ट करायला अजून सोप्या जातात आणि त्या कृतीत आल्या तरी त्याचा रंग डार्क हिरवा होतो. असं बाबांनी खूप छान, की प्रत्येक विचार जोपर्यंत विचार आहे तोपर्यंत ते संस्कार पुसट असतात, नष्ट करायला सोपे असतात. ते विचार जर कृतीत आले तर त्याचे छाप जे आहेत ते जास्त स्पष्ट होतात, ते संस्कार जास्त गडद होतात आणि जे नष्ट करायला अत्यंत कठीण होतात. म्हणून विचार कधी कृतीत येऊ द्यायचे नाही. एका इतक्या छोट्या वाक्यामध्ये इतकं महान बाबांनी देऊन ठेवलंय की विचारात जर संस्कारांचा आवरण भंग करण्याची ताकद नसेल, म्हणजे हे विचार जरी असे तरी ते कृतीत येऊ द्यायचे नाही. जर कृतीत आले नाही तर तितक्या प्रमाणात ते संस्कार नष्ट होतात. तर अशी जर विचारात संस्कारांचा आवरण भंग करण्याची शक्ती नसेल तर स्वतःच्या चुकीच्या विचारामुळे जाणीवेमध्ये भ्रम होतो. चैतन्य जे आहे, जाणीव आहे, त्याच्यामध्ये भ्रम तयार होतो, कल्पना होते, भास तयार होतो. आणि हा भ्रम किंवा भास फक्त कमी उत्क्रांती ज्यांची झाली आहे अशाच प्राण्यांमध्ये फक्त हा भास दिसून येतो असं नाही, तर मनुष्यामध्ये पण हा भास दिसून येतो. जिथे की मनुष्यामध्ये जाणीवेचा, चैतन्य जे कॉन्शियसनेस आहे, त्याचा पूर्ण विकास झालेला असतो. हेही फार महत्वाचं पोर्शन आहे. याच्यातही एवढं मोठं पूर्ण उत्क्रांतीचा इतिहास याच्यात सामावलेला आहे एवढ्या चार शब्दांमध्ये. जाणीवेचा पूर्ण विकास झालेला मानव म्हणजे काय? की दगड योनीमध्ये जाणीवच नसते. दगड, कीटक, वृक्ष, काय झाड झुडप, पशु, जलचर, पशु योनी,
मनुष्य योनी असं करत 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 ती जाणीव प्रत्येक योनीमध्ये ती जाणीव अगदी पत्थर योती काहीच नसते, मग ती थोडीशी उत्क्रांत होते. अशी ही जाणीव हळूहळू प्रत्येक योनी दर योनी ती प्रगल्भ होत जाऊन एक अवस्था अशी येते की मनुष्य योनीमध्ये जाणीव पूर्ण विकसित झालेली असते. आणखीन त्याचा विकास व्हायचा राहिलेला शिल्लक असतो. मग तरीही जर मनुष्य योनीत जाणीव पूर्ण विकास झालेले आहे तर आपल्याला ईश्वर का दिसत नाही? तर त्या जाणीवेवर संस्कारांचा पडदा असतो, मनाचा असतो पगडा, अहंकाराचा असतो, त्या सगळ्याचा नाश होईल तेव्हा ती जाणीव लख प्रकाशात येईल आणि तो लख प्रकाश त्याच्या नजरेला पडेल. पण तोपर्यंत मग मनुष्य योनीत जरी ही जाणीव पूर्ण विकसित झालेली असली तरीही भ्रम हा कायमच तिथे पण असतो. पुढचं पॅरेग्राफ आहे पूर्ण जाणीवेचे क्षेत्र. दगडाच्या योनीतून क्रमाने उत्क्रांती पावणारी जाणीव हळूहळू वाढत जाऊन मानव योनीत पूर्ण विकास पावते. आताच आपण पहिल्या पॅरेग्राफच्या संदर्भात हे बघितले त्यामुळे परत स्पष्ट करत नाही. उत्क्रांतीचा इतिहास खूप सुंदर वाक्य आहे आणि फार महत्वाचं आहे. उत्क्रांतीचा इतिहास म्हणजे जाणीवेच्या संथपणे झालेल्या उन्नतीचा इतिहास आहे. म्हणजे उत्क्रांती म्हणजे काय, इन्व्हॉल्युशन म्हणजे काय, नेहमी सगळे लोक म्हणतात उत्क्रांती म्हणजे काय आणि सगळे सांगतात अरे नाही ते दगड योनी वगैरे पशु पक्षी असं असं म्हणजे उत्क्रांती ना, तितकंच नाही. तर बाबांनी इथे खूप छान महत्वाचं वाक्य वापरलंय की उत्क्रांतीचा इतिहास म्हणजे जाणीवेच्या संथपणे झालेल्या उन्नतीचा इतिहास आहे. की फक्त ते दगडापासून पुढे कीटक झाला, कीटकापासून झाड झाला असं नाही, तर जाणीवेचा विकास उत्क्रांतीचा इतिहास म्हणजे उत्क्रांती म्हणजे त्या जाणीवेची उन्नती म्हणजे उत्क्रांती. जाणीवेची उन्नती असं का? जाणीव किंवा कॉन्शियसनेस किंवा चैतन्य जे पत्थर योनीत अगदी नाममात्र किंवा असेल की नसेल इतकं पुसट आहे ते चैतन्य हळूहळू त्याची प्रगती होत विकसित होत जाते. ती जाणीव विकसित होऊन मनुष्य योनीपर्यंत ती पूर्ण विकास पावते. म्हणून उत्क्रांतीचा इतिहास म्हणजे जाणीवेच्या विकासाचा इतिहास आहे. जाणीव किंवा चैतन्य किंवा कॉन्शियसनेस याचा विकास ह्याची उन्नती म्हणजे उत्क्रांती होय. उत्क्रांतीचे फळ म्हणजे पूर्ण जाणीव होय. उत्क्रांतीचं फळ म्हणजे काय? पूर्ण जाणीव म्हणजे मनुष्य योनी हे उत्क्रांतीचं फळ आहे. ती मनुष्यात आढळते परंतु ही पूर्ण जाणीव देखील. आता मनुष्य योनीमध्ये जे कॉन्शियसनेस आहे, चैतन्य आहे, ऊर्जा आहे, कॉन्शियसनेस आहे, तो पूर्ण विकसित झालाय. पण तिथे सुद्धा मनुष्य योनीत सुद्धा ही जाणीव धुळीने आच्छादिलेल्या आरशाप्रमाणे असते. किती छान सोपी उदाहरण बाबांनी दिले. एखादा आरसा आहे त्याच्यावर धूळ असेल किंवा पावडर लावताना सगळी त्याच्यावर पडलेली असेल तर त्याच्यात तुम्हाला काही दिसेल? हाताने रेगोट्या मारल्या तर ते हे होईल, तुम्ही ते पुसलं तर त्या आरशामध्ये स्वच्छ प्रतिबिंब तुम्हाला दिसेल. तर मनुष्य योनीत सुद्धा ही जाणीव जरी पूर्ण विकास झालेली असली तरी ती जाणीव कशी असते? धुळीने जो आरसा एखादा असेल आणि तो पूर्ण धुळीना माखलेला असेल तर कसा दिसेल? तशी ही जाणीव असते का? कारण ती संस्कारांनी आच्छादलेली असते, झाकलेली असते, झाकळलेली असते. मनुष्य योनीत जरी जाणीव पूर्ण विकसित झालेली असली तरी ती संस्कारांनी आच्छादलेली असते, झाकळलेली असते. पूर्व संस्कारांच्या प्रतिबंधामुळे ही मानवी पूर्ण जाणीव आत्म्याच्या खऱ्या स्वरूपाचे ज्ञान प्रगट करू शकत नाही. आता इथे तरी खरं ज्ञान प्रगट व्हावं पण नाही. हे जे पूर्व कैक जन्मातले संस्कार आहेत त्या संस्कारांच्या बंधनामुळे ती जाणीव आत्म्याचं खरं स्वरूप प्रगट करू शकत नाही.
म्हणूनच ती आपले यथार्थ कार्य करण्याच्या कामी असमर्थ असते. यथार्थ कार्य काय? अपार चैतन्य आहे, त्याचं कार्य अपार असणार, पण ते करण्यास ते असमर्थ आहे. आपल्या प्रत्येकामध्ये अपार चैतन्य भरलेलं आहे, तरी त्याचा उपयोग आपण करू शकतो नाही. का? संस्कार. त्या संस्कारांमुळे आपलं ते चैतन्य झाकळलेलं आहे, म्हणून त्या अपार चैतन्याचं जे मूळ कार्य आहे, ओरिजिनल कार्य, असली कार्य आहे, ते आपण करू शकत नाही. पुढचा म्हणजे इथे ही व्यक्ती आहे, ही व्यक्तीची मर्यादा आहे, ईश्वर आणि व्यक्ती. कसा बाबा सांगतायत समजावून, कुठे पुन्हा नाव न घेता व्यक्ती व्यक्ती ते बघाल. हा, खूप छान असा फ्लो आहे त्याचा. पुढचा पॅरेग्राफ आहे, जाणीवेत अहम भावाचा जन्म. हा पूर्ण पॅरेग्राफ खूप सुंदर आहे, छान लक्ष देऊन ऐका. जाणीवेमध्ये म्हणजे कॉन्शियसनेस मध्ये, चैतन्यामध्ये आता अहंकाराचा पण जन्म होतो. मनुष्यातील अनेक संस्कारांमुळे जाणीवेला एका ठराविक मर्यादेतच वावरावे लागते, आणि तिचे कार्य निरनिराळ्या वासनांनी अधिक निश्चित केले जाते. तर ही जाणीव कशी आहे? कॉन्शियसनेस अपार आहे, पण तो झाकळलेला आहे. कशाचं मर्यादा आली? कुंपण कशाचं आलं त्या कॉन्शियसनेसला, त्या चैतन्याला? अपार चैतन्य म्हणजे काय? आत्मा आहे. जाणीव म्हणजे तो आत्मा आहे. आत्मा अनंत आहे, पूर्ण चैतन्य आहे त्याच्यामध्ये, पण त्या संस्काराचं कुंपण त्याच्या भोवती आहे. ती मर्यादा त्याला पडलेली आहे, त्या मर्यादेतच त्याला वावरावं लागतं. आणि वेगवेगळ्या ज्या वासना आहे संस्कारांमुळे, वासना संस्कारजन्य वासना म्हणजे संस्कारांनी निर्माण झालेल्या वासना, त्या वासनांनीच ती जाणीव जी आहे, तिचं कार्य जे आहे ते निश्चित केलं जातं. परंतु वासना आपली पूर्ती करण्यास प्रवृत्त होत असल्यामुळे पूर्ण जाणीव देखील व्यक्तिनिष्ठ आणि स्वार्थी बनते. आपण मागे एका प्रकरणात हे बघितलेलं आहे की वासना किंवा संस्कार, स्वार्थ हे कसं एकमेकातून उद्भवलेलं आहे. त्याचं मूळ अहंकार आणि स्वार्थ हा आहे, आणि त्याच्यातनं कशा गोष्टी निर्माण होतात हे सगळं आपण ह्याच पुस्तकात एक दोन चार सेशनच्या आधी बघितलं होतं, आठवत असेल तुम्हाला. तर इथे त्याचा थोडक्यात उल्लेख केलेला आहे. परंतु वासना आपली पूर्ती करण्यास प्रवृत्त होत असल्यामुळे, म्हणजे ज्या काही वासना आहेत त्या पूर्ण करायच्या आहेत, म्हणजेच कृतीमध्ये उतरवायच्या आहेत, तर त्या वासनांची पूर्ती करण्यासाठी तो माणूस स्वार्थी बनतो, व्यक्तिनिष्ठ बनतो. मग तिथे अहंकार येतो. त्या वासनांची पूर्ती झाल्यावर करण्यासाठी स्वार्थ उत्पन्न होतो, तो अहंकारातून होतो. वासना आपली पूर्ती करण्यास प्रवृत्त होत असल्यामुळे पूर्ण जाणीव देखील व्यक्तिनिष्ठ आणि स्वार्थी बनते. म्हणजे कसं? संस्कार, त्यातनं उद्भवल्या वासना, त्याच्यातनं उद्भवला स्वार्थ, त्यातनं उद्भवला अहंकार. जाणीवेची पृथकता म्हणजे वेगळेपणा. जाणीवेची पृथकता ही एका प्रकारे निरनिराळ्या वासनांमुळे उत्पन्न झालेल्या नदीतील भोवऱ्याप्रमाणे होय. इथे बाबांनी भोवऱ्याचं खूप छान उदाहरण, नदीत एक असा भोवरा तयार होतो किंवा धुळीचं एक वावटळ सारखं तयार होतं, हे सगळ्यांनी बघितलेलं असेल. तर ही जाणीव जी आहे ती अनंत आहे, ती सलग आहे, अखंड आहे, तिला वेगळे पण नाही, तरी ती स्वतःला वेगळं मानते. पृथकता म्हणजे वेगळेपण. तर हे वेगळेपण कशामुळे उत्पन्न झालंय? वासनांमुळे. मग त्या वासनांमुळे वेगळेपण, वेगळेपणांमुळे पुन्हा स्वार्थ, वासना, असं ते एक विशेष सर्कल तयार होतो, दुष्टचक्र ज्याला आपण म्हणतो. तर बाबांनी इथे तेच म्हटले की जाणीवेची पृथकता म्हणजे वेगळेपण हे निरनिराळ्या वासनांमुळे उत्पन्न झालेल्या नदीतील भोवऱ्याप्रमाणे, ह्या वासनांमुळे हे सगळं तयार होतं. वासनांमुळे स्वार्थ, त्या क्रिया, अहंकार, मग त्याच्यातनं पुन्हा संस्कार, पुन्हा जाणीवेचं वेगळेपण, हे एका नदीतल्या भोवऱ्यासारखं आहे. आत्मा हा वासनात गुरफटला जातो. हा असा जो अनंत आत्मा आहे, शुद्ध आत्मा आहे, तो वासनांमध्ये गुरफटला जातो. आणि
म्हणजे एक जंजाळ तयार होतो आणि त्याच्यामुळे निर्माण झालेल्या वर्तुळाच्या बाहेर तो पडू शकत नाही. म्हणजे अभिमन्यूचं ते चक्रव्यूह ज्याला म्हणतात तशाप्रमाणे त्या वर्तुळाच्या बाहेर तो आत्मा आपणहून पडू शकत नाही. किती ट्रॅजेडी आहे नाही, दुःख होतं ना ऐकला, ऐकताना वाईट वाटतं. तो आपल्याच कल्पनेने ह्या मर्यादा निर्माण करतो व त्यातच स्वतः मोहवश होतो. तो स्वतःच स्वतः कल्पनेद्वारे हे सगळं विश्व तयार करतो, वेगळेपण तयार करतो. मग त्यामुळे ती जाणीव मर्यादित होती आणि त्या मर्यादा निर्माण झाल्या म्हणते त्यातच तो हो तेच त्याचं विश्व मानतो आणि त्याच मायेमध्ये मोहवश होतो. नंतर तो स्वतःला मर्यादित आणि इतरांहून निराळा पाहतो आणि मग अशा पद्धतीने तो अनंत आत्मा स्वतःला मर्यादित करतो, स्वतः स्वतःला मर्यादित करतो, त्यात गुरफटतो आणि स्वतःला इतरांहून निराळा समजतो आणि मर्यादित करून घेतो. वस्तुत तो तसा नाही, तो व्यक्तिगत अस्तित्वातच गटंगळ्या खातो. त्याचं जे व्यक्तिगत अस्तित्व समजतो तो वेगळेपण समजतो. ते कधी होतं की जेव्हा त्या वासनांची पूर्ती करायला तो धावतो ती जाणीव, त्यामुळे तो व्यक्तिनिष्ठ आणि स्वार्थी बनतो आणि अशा प्रकारे तो स्वतःला मर्यादित करतो, इतरांहून वेगळा पाहतो आणि मग त्या व्यक्तिगत अस्तित्वामध्येच तो घटांगळ्या खातो. आणि जितकी मने आणि शरीरे दृष्टीस पडतात तितक्या त्याला निरनिराळ्या अनेक व्यक्ती भासतात. जेवढे लोक पाहणार, जेवढ्या व्यक्ती बघणार, तेवढे अनेक लोक, अनेक व्यक्ती, रशियन व्यक्ती, युक्रेनची व्यक्ती, अमेरिकेची व्यक्ती, भारताची व्यक्ती, हे सगळं असं त्याला वेगवेगळं वाटायला लागतं. पुढचा पॅरेग्राफ आहे. हेच फिरून फिरून वेगवेगळ्या अँगलनी प्रत्येक पॅरामध्ये प्रत्येक वाक्यामध्ये एक वेगळा विचार मांडलेला आहे त्याचबद्दल बाबांनी, पण मूळ तेच आहे. तुम्ही बघाल आता निराळेपणा हा कल्पनेचा भास. आधी पण ते सांगितलं, हे जे पृथकत्व आहे, स्वतंत्र अस्तित्व, हे सगळ्याचं मूळ आहे. वेगळं अस्तित्व मानू नका, वेगळं अस्तित्व हे सगळ्याचं मूळ आहे. हा निराळेपणा हा कल्पनेचा भास आहे. एखाद्या बिलोरी काचेतून सूर्याची किरणे जाऊ दिली असता, खूप छान उदाहरण दिलंय बाबांनी, एखाद्या बिलोरी काचेतून सूर्याची किरणे जाऊ दिली असता ती विस्कळीत होतात आणि काचेमुळे त्यांना अनेकत्व प्राप्त होते. तुम्ही बघितलं असेल लोलक त्याला म्हणतात. आणि असा सूर्याच्या मध्ये समोर धरला तो उन्हामध्ये की असे वेगवेगळे रंग दिसतात, वेगवेगळ्या प्रकारचे किरण दिसतात आणि असा झोत तयार होऊन वेगवेगळे किरण त्याच्यात न निर्माण होतात, दिसायला लागतात. म्हणजे सूर्य एकच आहे पण त्या लोलकामुळे त्याला अनेकत्व प्राप्त झालं. जर या प्रत्येक किरणाला जाणीव असती तर त्यांनी स्वतःला दुसऱ्याहून पृथक मानले असते. अगदी मनुष्याचं तसं आहे. हे लोलकचं उदाहरण बाबांनी दिलंय की सूर्यामध्ये लोलक धरला तर त्यातनं जशी अनंत किरणे दिसतात आणि त्या प्रत्येक किरणाला जर बाबा म्हणतात जाणीव असती तर प्रत्येक किरणाने स्वतःला वेगळं मानलं असतं. तर आपलं पण तसंच आहे. त्या अनंत परमात्म्याचा प्रत्येक जण हिस्सा आहे आणि हा आत्मा म्हणून अनंत आहे, म्हणून प्रत्येकातला आत्मा एक आहे. पण तसं आपण न मानता त्यातनं असं जसं परावर्तित किरण होतात तसं प्रत्येक जण स्वतःला वेगळं मानायला लागतं, स्वतःला दुसऱ्याहून वेगळं पृथक मानायला लागतं. त्यांना आपण एकाच सूर्यकिरणातून उत्पन्न झालेले आहोत याविषयी विसर पडलेला दिसून आला असता. त्याचप्रमाणे म्हणजे त्या सूर्यकिरणांना विसर पडतो, ते स्वतःला वेगळं, बाबा म्हणतात त्या सूर्यकिरणांना जर जाणीव असती तर त्यांनी स्वतःला वेगळं मानलं असतं आणि त्या सूर्यापासूनच आपण सगळे आहोत हे त्यांना विसर पडला असता. त्याचप्रमाणे एकच सर्वश्रेष्ठ आत्मा हा मायेच्या जाळ्यात अडकून स्वतःला अनेक समजू लागतो. एकच आत्मा आहे, सर्वश्रेष्ठ आहे असं असून पण मायेच्या जाळ्यामध्ये अडकून संस्कारांमध्ये फसून तो स्वतःला वेगळं समजू लागतो, अनेक समजू लागतो. म्हणजे सगळ्या प्रश्नाचं मूळ हे स्वतंत्र अस्तित्व, हे सगळ्या प्रश्नाचं मूळ आहे. आपलं अस्तित्व स्वतंत्र आहे हे मानणं ही चूक आहे. त्या चुकीच्या धारणेतनं सगळं काही निर्माण झालेलं आहे.
एकच सर्वश्रेष्ठ आत्मा हा मायेच्या जाळ्यात अडकून स्वतःला अनेक समजू लागतो, पण खरे पाहता असे मुळीच नसते. व्यक्तीचे पृथकत्व हे खरे पाहिले असता अस्तित्वातच नसते. व्यक्तीचं वेगळं पण वास्तविकपणे अस्तित्वातच नसतं, आहेच नाही ते, पण कल्पनेमुळे व्यक्तीला पृथक अस्तित्वाचा भास होतो. त्याच्या भासामुळे, भ्रमामुळे, चुकीच्या समजुतीमुळे, कल्पनेमुळे त्या व्यक्तीला वेगळ्या अस्तित्वाचा भास होतो. सर्वांतर्यामी एकच असणारा आत्मा स्वतःलाच पृथक मानू लागतो. सगळ्यांमध्ये वसणारा जो एकच अनंत आत्मा आहे तो स्वतःच स्वतःला वेगळं मानू लागतो. आणि या पृथक भावनेमुळे मी व माझे आणि तू व तुझे असा भेदभाव उत्पन्न होतो. आणि ही जी वेगळेपणाची भावना आहे, पृथक भावना म्हणजे वेगळेपणा, स्वतंत्र अस्तित्व, ह्या वेगळेपणाच्या भावनेमुळे मी माझ तू तुझ हे सगळं निर्माण होतं. मागे एका प्रकरणामध्ये बाबांनी फार छान शब्द वापरला होता, एक दोन चार वाक्य होती, की हा भेदभाव मी आणि माझ, तू आणि तुझ, हा संकुचित भाव, वेगळेपणा, पृथकत्व जर सोडलं आणि ह्या द्वंद्वाच्या पलीकडे जाऊन विचार जर केला तर सगळे सामाजिक प्रश्नांची सुंदर उत्तरं मिळतील, सगळ्या सामाजिक प्रश्न उत्तम रीतीने सुटू शकतील, असं त्याच्यात बाबांचं वाक्य आहे. खरे पाहिले असता आत्म्याचे कोणतेच भाग पडू शकत नाही. आत्मा अनंत आहे, एकच आहे, सगळ्यांच्या ठाई बसणारा आत्मा एकच आहे, तो वेगळा नाहीच, तो विभागलाही जाऊ शकत नाही, त्याचे भाग पडू शकत नाही. तो सर्वात सारखाच असला तरी स्वतःला पृथक पृथक व विभागला गेलेला असा निव्वळ कल्पनेमुळे मानतो. ही खोटी कल्पना आहे. कल्पना अत्यंत विशाल असली तरी ती सत्यापासून दूरच असते. ही कल्पना आहे आणि कल्पना किती मोठी असली, विशाल असली, म्हणून ती सत्य होत नाही. सत्य सत्य आहे, कल्पना कल्पना आहे, आणि किती विशाल कल्पना असली तरी ती सत्यापासून दूरच असते. कल्पना ही सत्या व्यतिरिक्त इतर काहीही असू शकेल, पण सत्य नसेल. आत्म्याला निराळेपणा जो काही अनुभव येतो तो सर्व काल्पनिक होय. हे निराळेपणामध्ये जो काही त्याला अनुभव येतो, चांगला वाईट, तो सगळा अनुभव काल्पनिक असतो. म्हणून बाबा नेहमी सांगतात की बी हॅपी. का? कारण हे सगळा भास आहे, कल्पना आहे. ऑल द वर्ल्ड इज झिरो, नथिंग बट झिरो. तुमचे त्रास, आनंद, सुख, दुःख सगळं काल्पनिक आहे. म्हणून सगळ्यात सोपं म्हणजे सुखाने हुरळून जाऊ नका आणि दुःखाने होरपळून जाऊ नका, हे लक्षात ठेवायचं. का? कारण ते काल्पनिक आहे, ते खरं नाहीये, ते सत्य नाहीये. आत्म्याच्या या पृथकतेच्या कल्पनेतूनच अनेक आणि निरनिराळ्या भासणाऱ्या व्यक्ती उदयास येतात. ही जे वेगळेपणा आहे, स्वतंत्रपणा आहे, स्वतंत्र अस्तित्वाची कल्पना आहे, वेगळेपणाची जी कल्पना आहे आत्म्याची, त्या कल्पनेमधून वेगवेगळ्या भासणाऱ्या व्यक्ती निर्माण होतात, उदयास येतात. आणि त्यालाच अज्ञान किंवा माया म्हणतात. म्हणजे अज्ञान किंवा माया म्हणजे काय, माया माया म्हणजे काय असते? आता ईश्वर माहिती आहे, निर्गुण आहे, निराकार आहे, अनंत आहे, अनंत शक्ती आहे, अनंत ज्ञान म्हणजे ईश्वर, पूर्ण सत्य म्हणजे ईश्वर, अनंत ऊर्जा म्हणजे ईश्वर. तर माया म्हणजे काय बाबा? हे जे अज्ञान आहे, ही जी कल्पना आहे, हा जो भास आहे, आणि हा भास कशातनं उद्भवलाय? अज्ञानातून. ते अज्ञान कशाबद्दलचं? स्वतःच्या अस्तित्वाबद्दलचं. ते का झाकोळले? संस्कारांनी झाकोळले. त्या संस्कारांमुळे हे अज्ञान उत्पन्न झाले. ते संस्कार कशातून झाले? तर वासनेमधून झाले. त्या वासनांच्या पूर्तीमधनं ते स्वार्थ, अहंकार ह्या सगळ्याचा उदय झाला. आणि हे सगळं जे जंजाळ आहे, ह्या सगळा कशाचा खेळ आहे? एका चुकीच्या कल्पनेचा, अज्ञानाचा. आणि ही अज्ञान किंवा ही चुकीची कल्पना, ह्यालाच अज्ञान आणि त्यालाच माया म्हणतात. हीच म्हणजे माया. हे सगळं खेळ जो आहे ती म्हणजे माया. दृश्य जगत, पुढचा पॅरेग्राफ, पान नंबर 129. दृश्य जगत.
मर्यादित व पृथक अस्तित्वाबरोबरच स्थूल जगताच्या काल्पनिक अस्तित्वास सुरुवात होते। एकदा मी म्हणजे वेगळा आहे, मर्यादित आहे, हे आत्म्याने स्वतःला स्वतःच मर्यादितत्व बहाल केलेलं आहे, वेगळेपण बहाल केलेलं आहे। आणि जसंच हे वेगळेपण मर्यादितपणा उदयाला येतो, अस्तित्वात येतो, तसंच स्थूल जगाच्या कल्पनेला सुद्धा सुरुवात होते। स्थूल जगाचं अस्तित्व तिथून तयार होतं। ज्याप्रमाणे मर्यादित व पृथक अस्तित्व, पृथक म्हणजे वेगळं, ज्याप्रमाणे मर्यादित व पृथक अस्तित्वाला केवळ कल्पना साम्राज्यातच अस्तित्व असते, त्याचप्रमाणे या स्थूल जगताला देखील खरे वास्तव्य नसून कल्पनेमुळेच ते अस्तित्वात आहे असा भास मात्र होतो। जेव्हा आत्मा मायेच्या द्वैतात उतरतो तेव्हा त्याला मर्यादितपणा आणि विविधता प्राप्त होते। हा आत्मा जेव्हा मायेच्या द्वैतामध्ये, तू आणि मी वेगळेपणामध्ये उतरतो, त्यावेळे त्या आत्म्याला मर्यादितपणा, सीमितपणा आणि वैविध्य प्राप्त होतो, वेगळेपणा विविधपणा प्राप्त होतो। हा आत्म्याने स्वतः निर्माण केलेला मर्यादितपणा म्हणजेच जाणीवेच्या यज्ञवेदीत केलेला त्यागच होय। ह्या आत्म्याने स्वतः यज्ञात उडी घेतली आणि त्याग केला, कसला? जाणीवेचा, चैतन्याचा। त्याची अपार चैतन्य आहे, तो आत्मा अनंत आहे, त्याच्याकडे अपार चैतन्य आहे, त्याचा कॉन्शियसनेस जो आहे, त्याचा त्यांनी ह्या मर्यादित गुणामुळे स्वतः त्यात उडी घेऊन त्याग केलेला आहे। जरी तू पूर्वीप्रमाणेच अनंत व एक असता, तरी कालाने मर्यादित अनेक प्रकार असलेल्या आणि उत्क्रांती होत जाणाऱ्या असणाऱ्या या जगात असल्यामुळे त्याला अपरिमित संकुचितपणा प्राप्त होतो। आत्मा जरी एक आहे, अनंत आहे, तरी पण त्याला संकुचितपणा, छोटेपणा, संकुचितपणा प्राप्त होतो। तोही संकुचितपणा अपरिमित, तो इतका छोटा बनून जातो। कशामुळे होत असतं? की वेळेने जी मर्यादा घातलेली आहे आणि अनेक प्रकाराने जी उत्क्रांत होत असणारं हे जग आहे, त्या जगात आल्यामुळे आणि त्या जगात येऊन त्याने आपल्या स्वतःच अनंत जाणीवेचा त्या यज्ञवेदीमध्ये त्याग केलेला आहे, तरी देखील आत्म्याचे अधःपतन खरोखर होत नसून मर्यादित व पृथक अस्तित्व उत्पन्न होणाऱ्या जाणीवेतच बदल होत असतो। किती छान आहे, खूप महत्वाचं आहे। असं जरी असलं तरी खरं मर्यादा किंवा अधःपतन आत्म्याचं होत नाही, तर ह्या जाणीवेमध्ये तो बदल झालेला आहे। असं सगळं आत्म्याने स्वतः स्वतःला मर्यादेत अडकून घेतलंय वगैरे वगैरे जरी म्हटलेलं असलं, तरी वास्तविक पाहता खरोखर आत्म्याचं अधःपतन होत नाही। आत्मा तसाच राहतो जसा आहे, त्याच्यावर वेस्टर्न येऊ दे, मनाचं येऊ दे, संस्कारांचं येऊ दे, अहंभावाचं येऊ दे, किती वेस्टर्न जरी आले तरी वास्तविक आत्मा आहे तसाच राहतो, त्याचं अधःपतन वास्तविक होत नाही। तर वास्तविक मर्यादा आणि वेगळेपण याच्यामुळे जाणीवेमध्ये फक्त बदल होतो। परत वाचते, फार महत्वाचं आहे। तरी देखील आत्म्याचे अधःपतन खरोखर होत नसून मर्यादित आणि पृथक अस्तित्व उत्पन्न होणाऱ्या जाणीवेतच बदल होत जातो। पुढचा पॅरेग्राफ आहे, तिहेरी घोटाळा व द्वैत। तिहेरी घोटाळा, आता कसला घोटाळा? आणि द्वैत म्हणजे तू मी वेगळे, पण हा द्वैत भाव। मर्यादित व्यक्तित्वाचा, सर एक मिनिट, मर्यादित व्यक्तित्वाचा इतिहास म्हणजे मन, प्राण व शरीर यांच्यामुळे उत्पन्न होणारा तिहेरी घोटाळ्याचा इतिहास होय। पहिलंच वाक्य इतकं सुंदर आहे आणि छान आहे। सीमित व्यक्तित्व, मर्यादित जे अमर्याद नाही,
अशा व्यक्तिमत्वाचा इतिहास म्हणजे काय? तर मन, प्राण आणि शरीर ह्यांच्यामुळे जो तिहेरी घोटाळा तयार झालाय तो घोटाळ्याचा इतिहास म्हणजे मर्यादित व्यक्तित्वाचा इतिहास. आता मन, प्राण आणि शरीर म्हटल्याबरोबर तुमच्या लक्षात आलं असेल म्हणजे काय? स्थूल, सूक्ष्म आणि कारण. ह्या तिन्हीच जे मर्यादितता उत्पन्न होते त्याच्यातनं जो काही घोटाळा तयार झालाय त्याचा इतिहास म्हणजे मर्यादित व्यक्तित्वाचा इतिहास होय. या तिन्ही प्रकारात म्हणजे स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह या तिन्ही प्रकारात द्वैत भाव असतो आणि आत्मा मूलत अद्वय असताना देखील स्वतःला या घोटाळ्यात गुरफटून घेतो. द्वैत भाव हा विरोध उत्पन्न करतो. चांगले व वाईट, सद्गुण व दुर्गुण ही असल्या विरोधाची उदाहरणे होतात. हेच म्हणजे काय? द्वंद्व. द्वैतात सापडलेला अज्ञानी आत्मा हा चांगल्या व वाईट या दोहोंच्याही जाळ्यात अडकून जातो. द्वैत आलं, द्वंद्व आलं की तिथे चांगलं वाईट दोन्ही असतो, त्या दोन्हीमध्ये तो आत्मा अडकतो. चांगले व वाईट या द्वंद्वाला अज्ञानामुळे अस्तित्व प्राप्त झालेले आहे. हे जे द्वंद्व आहे किंवा द्वैत आहे, चांगलं वाईट कुरूप सुरूप हे सगळं कशामुळे आहे? अज्ञानामुळे अस्तित्व ह्याला प्राप्त झालेलं आहे. पण एकदा आत्मा यात गुरफटला गेला की त्याच्यावर त्याचा अंमल म्हणजे द्वंद्वाचा द्वैताचा अंमल सुरू होतो. शरीर, मन आणि प्राण म्हणजे सूक्ष्म स्थूल, शरीर म्हणजे स्थूल, स्थूल सूक्ष्म आणि मन, शरीर मन आणि प्राण या तिघांची उत्क्रांती होत असताना उत्पन्न होणाऱ्या घोटाळ्यामध्ये आत्मा वासनेच्या अधीन होतो. जी आपण बघितलं की उत्क्रांती म्हणजे काय, तर जाणीवेमध्ये जो काही विकास होतो म्हणजे उत्क्रांती होय. आणि ही जाणीव तसेच त्या स्थूल सूक्ष्म आणि मनोदेहात पण बदलत जाते म्हणून त्यांचा पण उत्क्रांती होत जाते. ह्या तिन्हीची पण उत्क्रांती होताना जे काही घोटाळे होतात आणि आपण हे बघितलेलं आहे गॉडस्पिक्स मध्ये, बऱ्याच जणांनी वाचले पण असेल की एका भूमिकेतून दुसऱ्या भूमिकेत जाताना तो जीवात्मा काहीतरी टाकत जातो, काहीतरी घेत जातो. काहीतरी टाकत जातो म्हणजे वासना टाकणं, स्थूल देह टाकणं, अहंकार, अशा एक एक गोष्टी ज्या वाईट आहे, ज्या वाईट म्हणण्यापेक्षा ज्या ईश्वरापर्यंत आपल्याला नेण्यापासून परावृत्त करतात अशा सोडत जातो आणि ईश्वरापर्यंत नेणाऱ्या गोष्टी घेत जातो. म्हणजे सूक्ष्म देहाचं भान येणं, सूक्ष्म जगतामध्ये वावरणं, मग त्याला आनंद मिळतो, मग नंतर त्याला चौथ्या भूमिकेत अनंत शक्ती मिळतात, त्या वापरण्याची इच्छा होते आणि तो वापरू शकतो, मग त्याला मनोदेहाचं भान येतं. तर ही जी उत्क्रांती होत असते ती जाणीवेत पण होत असते आणि हे स्थूल सूक्ष्म आणि मनोदेहामध्ये किंवा शरीर मन आणि प्राण ह्यांच्यामध्ये सुद्धा ती उत्क्रांती होत असते. पण अशी उत्क्रांती होत असताना आत्मा जो आहे तो वासनेच्या अधीन होतो आणि ह्या प्रगतीला खीळ घालतो. आणि ह्या प्रत्येक एका पायरीतून दुसऱ्या पायरीवर जाताना, एका भूमिकेतून दुसऱ्या भूमिकेत जाताना त्याला प्रचंड यातना होतात, त्रास होतो. त्या भूमिकेत इतकं सुख आणि आनंद त्याला मिळतो की त्याला वाटतं अरे तिसऱ्या भूमिकेत हीच शेवटचं माझं ध्येय आहे आणि तिथून तो निघायला तयार नसतो. मग त्याचं आरोहण आणि अवरोहण हे आपण बघितलेलं आहे की त्याच्यात त्याला कशा यातना होतात आणि मग तिथे सद्गुरु त्याच्या मदतीला येऊन तो त्याला पुश करतो. मग तिथे वर गेल्यावरही काही वेळ तो आत्मा असा निभ्रांत स्थितीत पडलेला असतो, म्हणजे एक सबकॉन्शियस किंवा त्याचं जे भान नाही अशा पद्धतीच्या वेगळ्या अवस्थेत तो असतो की त्याला पटकन त्याचे सजगता येत नाही. काही काल तो त्या भूमिकेत राहतो, तिथे पुन्हा त्याला सद्गुरु मदत करतो, मग त्या भूमिके म्हणजे ह्या सगळ्याला एका शब्दामध्ये बाबांनी ते तिहेरी घोटाळ्याचा इतिहास हा शब्द वापरलाय. म्हणजे तिहेरी घोटाळ्याचा इतिहास म्हणजे काही नसून की प्रत्येक भूमिकेमधून स्थूल सूक्ष्म आणि मनोदेह यांचा जसा विकास होत जातो त्यावेळेला जे काही अवस्था होते ते म्हणजे तो घोटाळा.
उत्पन्न होणाऱ्या घोटाळ्यामध्ये आत्मा वासनेच्या अधीन होतो, त्याला या स्थूल सूक्ष्म व कारण जगातील चांगले व वाईट दोन्हीही हवे असते आणि चांगले व वाईट यांच्या विषमतेमुळे वासना देखील या विरोधाच्या ओढाताणीमुळे मर्यादित बनतात. यामुळे आयुष्यात एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत नेणारे व कधी न संपणारे हेलकावे उत्पन्न होतात. एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत नेणारे हेलकावे उत्पन्न होतात व जीवनाला अनंतत्व कधीही प्राप्त होत नाही. जीवन अनंत आहे का? नाही. ते विभाजित आहे का? नाही. अमर्यादितपणा हा अखंड व कधी न बदलणाऱ्या तत्व प्रत्ययातच अनुभवास येतो. तो अनंतत्व जे आहे, अमर्यादितपणा आहे, कधीही न बदलणारा, अपरिवर्तनशील, अखंड असं कशात अनुभवायला येईल? ते एकमेव सत्य परमात्मा यातच तो अनुभवायला येईल. खूप छान वाक्य आहे. अमर्यादितपणा हा अखंड व कधी न बदलणाऱ्या तत्व प्रत्यय, इथे पुन्हा दुसरा शब्द वापरलाय, तत्व प्रत्ययातच अनुभवास येतो. अनंत अशा परमेश्वराचा शोध हा द्वैताहून श्रेष्ठ असणाऱ्या भूमिकेत करावयाचा असतो. तर परमेश्वराचा शोध कुठे घेणार तुम्ही? तू, मी, माझ, तुझ, उच्च नीच, वेगवेगळे रंग, हे सावधून परमेश्वर मिळणार नाही. तिथे परमेश्वराचा शोध तुम्हाला घेता येणार नाही. अनंत असा परमेश्वर आहे. तेव्हा ह्या द्वैताच्या पुढे तुम्हाला जावं लागेल, ह्या द्वंद्वाच्या पुढे जावं लागेल, त्याच्याहून श्रेष्ठ अशी भूमिका तुम्हाला घ्यावी लागेल. अशा तू मीच्या ह्या द्वैताच्या पलीकडे तुम्ही जाल तेव्हा तुम्हाला परमेश्वराचा शोध मिळेल, त्याचा पत्ता मिळेल. का? कारण परमेश्वर हा अद्वैत आहे. जो अद्वैत आहे त्याचा शोध द्वैतात राहून कसं करता येईल? हे जे द्वैत आहे, तुझं माझं जे आहे, ह्याच्या पलीकडे जावं लागेल. याच्या पलीकडे गेल्यानंतर त्या अद्वैताचा शोध लागेल, परमेश्वराचा शोध लागेल. म्हणून द्वैताहून श्रेष्ठ म्हणजे अद्वैत भूमिकेत होऊनच परमेश्वराचा शोध करायचा असतो. आणि जेव्हा जाणीव संस्कारांनी निर्माण केलेल्या द्वंद्वात द्वैतातून बंधमुक्त होते तेव्हाच हे शक्य होते. हे केव्हा शक्य होतं? हे द्वंद्वाच्या पार, द्वैताच्या पार जाणं कधी शक्य होतं? तर ही जी जाणीव आहे आपली, हा जो अनंत आत्मा आहे, हे जे कॉन्शियसनेस आहे, हे जे आपलं चैतन्य आहे, ही जाणीव सध्या तिला कसलं कुंपण आहे? संस्कारांचं कुंपण आहे, त्याचं बंधन आहे. म्हणून ती मर्यादित आहे, ती द्वैतामध्ये आहे. जेव्हा ही जाणीव ह्या संस्काराच्या बंधनातून मुक्त होईल तेव्हा द्वैताच्या पार जाणं शक्य होईल आणि तेव्हा ईश्वराचा शोध किंवा त्याच्याशी मिलन, त्याचं दर्शन शक्य होईल. खूप छान आहे. अनंत, परत एकदा वाचते, अनंत अशा परमेश्वराचा शोध हा द्वैताहून श्रेष्ठ असणाऱ्या भूमिकेत करायचा असतो. आणि जेव्हा जाणीव संस्कारांनी निर्माण केलेल्या द्वैतातून बंधमुक्त होते तेव्हाच हे शक्य होते. पुढचा पॅरेग्राफ आहे, जाणीव आणि नेणीव यातील फरक. खूप छान पॅरा आहे, खूप महत्वाचा आहे. आपण आता पाहिलेच आहे की जाणीवेचे क्षेत्र संस्कारांनी मर्यादित झालेले असते. ही मर्यादितता मानवी अंतःप्रज्ञेचे दोन भाग पडते. एक भाग जाणीवेच्या टप्प्यात असतो आणि दुसरा भाग जाणीवेच्या टप्प्याबाहेर असतो. ही नेणीव सृष्टीमागील आदिशक्तींशी एकरूप असून तिलाच लोक ईश्वर म्हणतात. ईश्वर म्हणजे काय? ही जी नेणीव आहे, जाणीव आणि नेणीव, जिचे अनंतत्वाची जाणीव नाही ती नेणीव,
मग ही नेणीव काय म्हणते? ही नेणीव तरीही सृष्टीचं जे आदितत्व आहे त्याच्याशी एकरूप असते. ह्या सृष्टीच्या आदितत्वाशी जी जाणीव एकरूप असते तिला ईश्वर तिला लोक ईश्वर म्हणतात असं म्हटलंय बाबाने. आणि जी मानवी अंतप्रज्ञा आहे, इंट्युशन आहे, ह्या मानवी अंतप्रज्ञेचे दोन भाग होतात, एक जाणीव असते आणि दुसरी नेणीव असते. नेणीवेत असलेले तत्व जाणीवेत आणून त्याला अंतिम सत्य म्हणून ओळखावयास पाहिजे. जे नेणीवेमध्ये आहे ते जाणीवेत आलं पाहिजे आणि मग त्याला अंतिम सत्य हेच फायनल ट्रूथ म्हणून ओळखलं गेलं पाहिजे. जाणीवेचा विस्तार म्हटला म्हणजे जे पूर्वी खरोखर माहीत नसते त्याची जाणीव करणे हेच होय. सत्य प्रकाशित जाणीवेला कार्य करण्यात कोणतेच अडथळे उद्भवत नाहीत. अशा प्रकारच्या उच्च स्थितीतील पूर्ण जाणीवेमध्ये आणि साधारण मनुष्याच्या जाणीवेमध्ये 49 महत्त्वाच्या पायऱ्या आहेत. हे मी तरी आधी वाचलेलं नव्हतं, म्हणजे ह्या पुस्तकात आधी वाचलेलं होतं. इतरत्र कुठे असेल तर मला नक्की कोणीतरी सांगा. इथे बरेच आहेत आपल्याकडे अभ्यासू लोक ग्रुपमध्ये, की जी साधारण माणसाची जाणीव आहे आणि उच्च स्थितीतील जी पूर्ण जाणीव आहे, उच्च स्थितीतील पूर्ण जाणीव म्हणजे कुणाची झाली? सद्गुरूची झाली. म्हणजे सामान्य माणूस आणि सद्गुरू ह्यांच्या जाणीवेमध्ये 49 महत्त्वाच्या पायऱ्या आहेत, एवढंच म्हणून इथे हे थांबलेलं आहे. त्या पायऱ्या कोणत्या ते मला आत्ता सांगता येणार नाही. ग्रुपमध्ये कुणाला सांगता येत असेल तर जरूर सांगा की जो उच्च प्रकारची जाणीव आणि साधारण माणसाची जाणीव ह्या दोन्हीमध्ये 49 महत्त्वाच्या पायऱ्या आहेत. मी विचार केला होता मी एकदा परत गॉड स्पीक्स बघेल आणि याचा संदर्भ बघेल, आणि खरं तर तसं करणं अपेक्षित आहे. आपण पूर्वी असं करायचो की लगेच मागचे संदर्भ बघून ते हे कर केलेलं आहे, पण संभव वेळ नाही मिळाला, मी ते बघून नाही ठेवलं. नोट केलं जरूर होतं. तर बाबांनी इथं म्हटलेलं का की जे पूर्वी माहीत नव्हतं ते माहीत करणं म्हणजे जाणीवेचा विस्तार, आणि उच्च प्रकारची पूर्ण जाणीव आणि सामान्य माणसाच्या जाणीवेमध्ये 49 महत्त्वाच्या पायऱ्या आहेत. पुढचा पॅरेग्राफ आहे आध्यात्मिक उन्नती. पूर्णतेस पावलेल्या सत्पुरुषांची (सद्गुरूंची) पूर्ण प्रकाशित जाणीव आणि साधारण मानवांची आवरणयुक्त जाणीव यांच्यामधील महत अंतर हे अहंभाव उत्पन्न करणाऱ्या संस्कारांमुळे उत्पन्न होते. जो पूर्ण पुरुष आहे म्हणजे गॉड रिअलाइज पर्सन, आणि ईश्वरी साक्षात्कारानंतर जो स्वतःच्या कर्तव्यासाठी पुन्हा परत आलेला आहे, परत आलेला म्हणजे पुनर्जन्म नव्हे, त्याच देहामध्ये त्याची जाणीव भान परत आलेला आहे, म्हणजे सद्गुरू ज्याला आपण म्हणतो. अशा सद्गुरूची जाणीव कशी असते? पूर्ण प्रकाशित असते. आणि साधारण माणसाची जाणीव कशी असते? आवरणयुक्त जाणीव असते. आवरण त्याच्या त्या जाणीवेवर कसलं, आपल्या जाणीवेवर आवरण कसलं असतं? संस्कारांचं असतं. हे संस्कार काय करतात? अहंभाव उत्पन्न करतात, अहंकार तयार करतात. हे जे अंतर आहे सद्गुरूची पूर्ण प्रकाशित जाणीव आणि आपली मर्यादित जाणीव ह्याच्यामध्ये खूप मोठं अंतर आहे, महद अंतर आहे. हे महद अंतर अहंकार अहंभाव उत्पन्न करणाऱ्या संस्कारांमुळे होतं. आणि ते संस्कार कसे? की जे अहंभाव उत्पन्न करतात. हे संस्कार पवित्रशील भक्ती आणि निस्वार्थी सेवा यांमुळे नाहीसे होतात. खूप महत्वाचं आहे हे जे संस्कार आहे सद्गुरू मधली पूर्ण प्रकाशित जाणीव आणि आपल्यासारख्या साधारण माणसाची संस्कारांमध्ये लपेटलेली जाणीव ह्याच्यामध्ये महद अंतर आहे. आणि ते महद अंतर संस्कारांनी जो अहंभाव तयार केला त्यामुळे तयार झालेला आहे. तर हे संस्कार कसे नष्ट करणार? ते संस्कार नष्ट केल्याशिवाय आपली जाणीव मुक्त होणार नाही. तर हे संस्कार
बाबांनी इथे सांगितलंय पवित्र शील की कसं आपलं शील वर्तन व्यवहार वागणूक कशी असावी पवित्र शील असावं. पवित्र शील भक्तिभाव आणि निस्वार्थ सेवा तीनच गोष्टी इथे बाबांनी सांगितल्या पण अत्यंत महत्त्वाच्या आहेत. पवित्रशील भक्ती आणि निस्वार्थी सेवा यांमुळे हे संस्कार नाहीसे होतात. म्हणजे तुमचा भक्तिभाव निस्वार्थ सेवा आणि पवित्रशील या सगळ्या गोष्टी संस्कार नष्ट करायला उपयोगी आहेत. मागच्या एका प्रकरणामध्ये बाबांनी पुण्यकर्म का करायचं ते सांगितलं होतं आणि पुण्यकर्मामुळे सुद्धा हे संस्कार नष्ट व्हायला मदत होते. पुण्यकर्म म्हणजेच ते कशातून होणार निस्वार्थ सेवेतून पुण्य प्राप्त होणार आणि ते ह्याच्यासाठी उपयोगी पडणार संस्कार कमी करण्यासाठी. परंतु या बाबतीत उत्तम प्रगती सद्गुरूच्या मदतीने होते. आध्यात्मिक उन्नती हा जाणीवेचा अधिक विकास करण्यात नसून इंटू ब्रॅकेट कारण मानव योनीत जाणीवेचा पूर्ण विकास झालेला असतो तिला संस्कारांच्या बंधनातून मुक्त करण्यातच असते. आध्यात्मिक उन्नती म्हणजे काय तिथे जाणीवेचा विकास नाही कारण जसं आपण आधी बघितलंय पत्थर योनीपासून ते मनुष्य योनीपर्यंत हळूहळू क्रमाक्रमाने विकसित होऊन मनुष्य योनीत जाणीव पूर्ण विकसित झालेली आहे अजून तिचा विकास करणं बाकी नाहीये. फक्त ती झाकळलेली आहे तिला मोकळं करायचंय. तिथे बाबांनी कसं सांगितलंय त्याचं उदाहरण दिले धुळीने माखलेल्या आरशाचं उदाहरण दिले. धुळीने माखलेल्या आरशासारखी ही जाणीव संस्कारांनी माखलेली आहे तिचा पूर्ण विकास झालेला आहे. फक्त आता काय करायचंय त्या जाणीवेला हे जे संस्कार आहेत या संस्काराच्या बंधनातून मुक्त करायचंय. त्या संस्कारांना त्या जाणीवेला संस्कारांच्या बंधनातून मुक्त करणं म्हणजे आध्यात्मिक उन्नती होय. आता आज आपण काय काय बघितलं आध्यात्मिक उन्नती म्हणजे काय ईश्वर म्हणजे काय व्यक्ती म्हणजे काय माया म्हणजे काय इतिहास म्हणजे काय व्यक्तीचा इतिहास म्हणजे काय ठीक आहे. तरी तत्वत जाणीव ही निरनिराळ्या स्थितीत एकच असते तरी जोपर्यंत तिला आपल्या अनंतत्वाचे निसंशय ज्ञान प्राप्त होत नाही आणि सर्व चराचराचे मूळ आपणच आहो हा प्रत्यक्ष अनुभव येत नाही तोपर्यंत ती पूर्ण जाणीव सत्य प्रकाशित समजली जाऊ शकत नाही. जोपर्यंत त्या जाणीवेला हा अनुभव येत नाही की सर्व चराचरामध्ये मी व्याप्त आहे मी भरून आहे आणि मीच ते आहे आणि सर्व चराचराचं मूळ मीच आहे हे निसंशय ज्ञान फक्त प्राप्त करून उपयोग नाही त्याचा अनुभव जोपर्यंत ती घेत नाही तोपर्यंत ती जाणीव सत्य प्रकाशित पूर्ण प्रकाशित म्हणता येणार नाही. पुढचा पॅरेग्राफ आहे गाढ निद्रा. बाबा नेहमी सांगतात हे आणि इथेही खूप छान सांगितलेलं आहे सोपं आहे आपण फक्त वाचूया. झोपी जाताना प्रत्येक वेळेस तुमचे अनंत आत्म्याशी ऐक्य होते. आता कोणी म्हणेल की अरे झोपेत अनंत आत्म्याशी ऐक्य तर मी झोपूनच राहतो तसं नाही तसंही चालत नाही कारण बाबा पहाटे उठणं बाबांना पसंत होतं. झोपी जाताना प्रत्येक वेळेस तुमच्या अनंत आत्म्याशी ऐक्य होते परंतु ह्या तादात्म्याचे तेव्हा तुम्हास भान नसते. तुम्ही आत्म्याशी अनंत आत्म्याशी म्हणजे परमात्म्याशी आपण एकरूप होतो गाढ झोपेत. हा ती अस्वस्थ झोप स्वप्नांवाली झोप नव्हे गाढ झोपेमध्ये आपण परमेश्वराशी एकरूप होतो पण तसं एकरूप झाल्याचं भान आपल्याला तेव्हा असतं का अजिबात नसतं. त्या तादात्म्य स्थितीत असताना जाणीवेवर अज्ञानाचे आवरण असते. जी जाणीव आपली कॉन्शियसनेस आहे तीच तर अनुभव करणार मी आनंद आहे पण अजून त्याच्यावरती संस्कार आहेत धूळ आहे संस्काराची त्यामुळे अज्ञानाचं आवरण आहे आणि त्यामुळे आपल्याला त्याचं भान नसतं. या स्थितीत जाणीव व नेणीव यातील अंतर नाहीसे होते परंतु अनंतत्वाशी झालेल्या या ऐक्याचे झोपेत भान नसल्यामुळे
तुम्हास त्यापासून बुद्धी पुरस्सर काही फायदा करून घेता येत नाही। याच कारणामुळे पुन्हा झोपेतून जागे झाल्यावर तुम्हाला पूर्वीच्याच सामान्य व्यक्तित्वाचे स्मरण होते आणि नंतरही तुम्ही व्यक्तिगत जीवनच चालू करता। जर तुमचे आत्म्याशी झालेले ऐक्य तुम्हाला ओळखता आले असते तर निजून उठताच तुम्हाला फार फरक झालेला आढळून आला असता, कारण त्यानंतरचे तुमचे जीवन अतिशय प्रभावशाली आणि पूर्ण झाले असते। झोपेतून उठल्यानंतर पुन्हा आपण सामान्य होतो, आपल्याला त्याचं भान राहत नाही। ते जर राहिलं असतं तर आता आपण अहो असे राहिले नसतो, फार वेगळं झालो असतो। पुढचा पॅरेग्राफ आहे, सत्याशी जाणीवपूर्वक झालेले ऐक्य। सद्गुरु हे सत्याशी इंटू ब्रॅकेट ईश्वराशी जाणीवपूर्वक एक झालेले असतात, हे आपण बघितलेलं आहे की सद्गुरु म्हणजे काय। ते केवळ ईश्वराला समोर बघत नाही तर ते स्वतः ईश्वर झालेले असतात आणि ते जाणीवपूर्वक त्याची जाणीव त्यांना असते की मी ईश्वर आहे, मी अनंत आहे, मीच आहे, सर्व ठाई मीच आहे। आतापर्यंत मी जे माझे जन्म वगैरे बघत होतो हा सगळा भास होता, खेळ होता। तर असं जाणीवपूर्वक जे सद्गुरु ईश्वराशी किंवा सत्याशी एकरूप झालेले असतात ते आपणच स्वयं परमात्मा असल्याचा अनुभव घेतात। त्यांच्या बाबतीत जाणीव व नेणीव यातील अंतर जाणीव स्वतः नेणीवेवर आक्रमण करून नाहीसे करते, याचे उलट निद्रित मनुष्याची नेणीव त्याच्या जाणीवेवर आक्रमण करते। जाणीवेची वाढ किंवा क्षय हे फक्त मर्यादित मानवाचे बाबतीतच होत असतात, जाणीवेचं वाढ किंवा क्षय होत नाही। पूर्ण सद्गुरूच्या बाबतीत जाणीवेने नेणीवेवर कायमचा व अखंड विजय मिळवलेला असतो, त्याची सच्चित आनंद स्थिती कधीही क्षय पावत नाही, कमी होत नाही, सतत सच्चित आनंद अवस्थेत सद्गुरु असतात। यावरून आपणास कळेल की सामान्य दृष्टीने सद्गुरु कधीही झोपी जात नाही। जेव्हा ते शरीराला विश्रांती देतात तेव्हा त्यांना आपल्या जाणीवेत अंतर किंवा खंड पडल्याचा कधीच अनुभव येत नाही। हेही टिफिन लेक्चरमध्ये मागच्या लेक्चरला आपण एकदा नाही दोनदा बाबांनी सांगितलेलं आहे। तीन प्रकारचे जीवात्मा दिले की जो गाढ निद्रेत आहे आणि ज्याला जाणीव नाही तो ईश्वर, जो गाढ निद्रेत आहे पण ज्याला जाणीव आहे तो सद्गुरु। तर इथे त्याच्या जाणीवेने नेणीवेवर कायमचा अखंड विजय मिळवलेला असतो आणि त्याला झोपेची गरज नसते आणि जेव्हा ते विश्रांती घेतात तेव्हा सुद्धा त्यांच्या जाणीवेत अंतर पडत नाही, खंड पडत नाही, तर ती अखंड त्यांना अखंड सच्चित आनंद अवस्था सद्गुरूला प्राप्त झालेली असते। पूर्ण प्रज्ञ स्थिती, पूर्ण प्रज्ञ स्थिती, प्रज्ञा म्हणजे बुद्धी, पूर्ण प्रज्ञ म्हणजे पूर्ण ज्ञानी म्हणजे सद्गुरु। पूर्ण प्रज्ञ हा टॉपिकचं नाव आहे ईश्वर आणि व्यक्ती। आतापर्यंत बाबांनी व्यक्तीबद्दल सांगितलं, आता ते ईश्वराबद्दल सांगतात। व्यक्तीबद्दल सांगताना त्यांनी ईश्वराबद्दलही सांगितलं, फक्त शब्द ईश्वर न वागता तिथे अनंतत्व, अनंत सत्य, अमर्यादितपणा असे शब्द वापरलेले आहेत। पूर्ण प्रज्ञ स्थितीत जाणीव ही प्रकाशमान न होऊ देणाऱ्या सर्व अडचणींना दूर करून, कोणत्या त्या अडचणी प्रकाशमान न होऊ देणाऱ्या अडचणी कोणत्या, अहंकार, मन, संस्कार, अज्ञान, चुकीची समजूत, ह्या सगळ्या अडचणी। तर जाणीव ही प्रकाशमान होऊ न देणाऱ्या सर्व अडचणींना दूर करून स्वतः पूर्णपणे फलद्रुप झालेली असते। त्याचं फल काय असतं, ईश्वराशी तादात्म्य। नैणीवेचा जाणीवेशी होणारा लढा अगोदरच संपून गेलेला असतो, कारण नेणीवेने जाणीवेवर मात केलेली असते आणि मनुष्य आत्मज्ञान रूपी सूर्याच्या प्रकाशात पूर्णपणे प्रकाशमान होतो। तो पूर्ण आत्म ऐक्य अनुभवतो किंवा स्वतःच प्रकाश रूप बनतो। ईश्वर म्हणजे काय आहे, अनंत प्रकाश ऊर्जा। जोपर्यंत मनुष्य द्वैतात गुरफटलेला असतो व त्यातील अनुभवालाच अंतिम सत्य मानतो तोपर्यंत तो अज्ञानामुळे निर्माण झालेल्या मर्यादेतच वावरत राहतो। एकमेव अनंतत्व हेच खरे सत्य होय। खरे सत्य काय आहे, ते एकमेव आहे, अनंतत्व आहे, हेच सत्य आहे।
अनंतात सर्वाचा समावेश होतो, त्या अनंताच्या बाहेर काही नाही. हे जे काही द्वंद्व आहे, द्वैत आहे, चांगलं आहे, वाईट आहे, मर्यादितपण आहे, हे सगळं त्या अनंतात आहे. कारण ते अनंतत्व आहे, त्या अनंतत्वाच्या बाहेर काही नाही. त्यामुळे त्या अनंतत्वामध्ये सगळ्याचा समावेश होतो, ते सर्व समावेशक आहे. हे फार महत्वाचं आहे. सॉरी, अनंतात सर्वांचा समावेश होतो, त्याला दुसरा कोणताही प्रतिस्पर्धी उरत नाही. ज्याला या अनंत आत्म्याचा अनुभव येतो, त्याची जाणीव उच्च व अंतिम स्थिती प्रत पोहोचलेली असते. या स्थितीत उत्क्रांतीमुळे प्राप्त झालेली पूर्ण जाणीव कायमच असते, परंतु तिच्यावरील संस्कारांचे व वासनांचे आवरण नाहीसे झालेले असते आणि अज्ञानामुळे आलेल्या मर्यादित व्यक्तित्वाचे अनंत आणि अमर्याद अशा ईश्वरात रूपांतर होते. अनंत आत्म्याची अमर्याद जाणीव जरी प्रत्येकाला व्यक्तिगत प्राप्त होते, पर्सनल प्राप्त होते, तरी ती कोणत्याही प्रकारचा भ्रम उत्पन्न करत नाही. त्याच्यावर एक छान विचार दिला होता की आत्मा अनंत आहे, सर्व एक आहे. मग एका आत्म्याला ईश्वरत्व प्राप्त झालं तर तो अनुभव सगळ्यांना आपोआप का नाही मिळत? कारण तो पर्सनल असतो, तो व्यक्तिगत असतो, तो अनुभव व्यक्तिगत असतो. तिथे कोणत्याही प्रकारचा भ्रम उत्पन्न होत नाही. असा मनुष्य म्हणजे व्यक्तीपासून ईश्वर कसं बनायचं, ह्या आता शेवटचा पॅरेग्राफ सांगतो. असा मनुष्य स्वार्थामुळे निर्माण झालेल्या वासनातून मुक्त होतो. आध्यात्मिक उन्नतीला चालना देण्यास एक ईश्वरी व अनंत शक्तीचे केंद्र बनतो. अज्ञानाच्या नाशामुळे व्यक्तित्व मर्यादा रहित बनते, कारण ह्या अज्ञानामुळे त्याचं व्यक्तित्व मर्यादित झालं होतं. आता तो अमर्याद होतो, कारण अज्ञानाचा नाश झालेला आहे. अशी व्यक्ती मायेच्या पृथक भावनेमध्ये कधीच, म्हणजे वेगळ्या भावनेमध्ये कधीच न फसणारी आणि अविनाशी असल्यामुळे सतत मुक्त स्थितीचा आनंद अनुभवित असते. या मुक्त स्थितीत सर्व जग शून्यवत आणि स्वप्नमय भासते आणि अखंड आनंद आणि पावित्र्याचा लाभ होतो. साधारण मनुष्याला दुःखित आणि बेचैन करणारी माया अशा पुरुषापासून दूरच राहते. एका अर्थी तो मृत असतो, कारण निरनिराळेपणाचा अनुभव आणणारा त्याच्यातील व्यक्तिगत अहंभाव कायमचा नाहीसा होतो. परंतु दुसऱ्या अर्थी तो नेहमी करता सच्चित आनंद स्थितीचा अनुभव घेऊन अमर बनतो. अशा पुरुषात अनंत शक्ती व ज्ञान वास करते आणि सर्व जगातील मानवांची आध्यात्मिक उन्नती करण्याकरता हे विश्व हे त्याचे आध्यात्मिक क्षेत्र बनते. जय बाबा. थँक्यू बाबा. थँक्यू ऑल. थँक्यू केतकी. दोनच मिनिट राहिलेले आहे. आज प्रार्थना आपण कुणाला दिली आहे? ज्यांना दिली त्याने प्लीज प्रार्थना. हा थँक्यू. जय बाबा. हा हा जय बाबा. काय होतं हे वाचनाच्या याच्यात बाकी सगळं पुसलं जातं, विसरलं जातं, आणि आधी सांगितलेलं असलं तरी विसरलं जातं. तर आणि दुसरं एक की ज्यांना ज्यांना इच्छा आहे ना, बऱ्याच लोकांना इच्छा असते. बऱ्याचदा बाबा इंट्युशन देऊन त्यांच्या इच्छा पूर्ण करतात, असं खूपदा अनुभव सुंदर आलाय. पण ज्यांना इच्छा आहे प्रार्थना म्हणायची ग्रुपवर, त्यांनी प्लीज सांगत जा की यावेळी मला प्रार्थना द्या, मला म्हणायची आहे. नथिंग रॉंग, छान आहे ना, बाबांचं मागून घेताय तर चांगली गोष्ट आहे. सांगत जा, म्हणजे त्याप्रमाणे सगळ्यांना हे करता येईल. कुणाला प्रश्न विचारायला द्यायला काहीच आता वेळेचं एकच मिनिट राहिलेलं आहे. पण इथे आपलं प्रकरण संपलेलं आहे, हेरा ईश्वर आणि व्यक्ती, जे की नाफळे भाऊंचं इच्छा होती की एका ह्याच्यात एक प्रकरण संपत जावं आणि पुढच्या वेळेला विभाग दुसरा आपण सुरू करू. आणि त्याच्यामध्ये मेहर बाबांचे दिव्य संदेश आहे. त्यात पहिला संदेश आहे उत्क्रांती, जन्म परंपरा आणि मोक्ष मार्ग. छान आहे. 7 वाजलेले. मीनाताई तुम्ही प्रार्थना सुरू करा. थँक्यू. जय बाबा अवतार. मेहर बाबा की जय. जय बाबा.